अनुन्त प्रविश्यम वाचम इमां प्रसुप्तम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम अन्याशहस्त चरण श्रवण त्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम। मंदाकिनी के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या पावन तटावरती प्रभु रामचंद्रांच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा तुलसीदास जी साधू वृंदांना प्रभु रामचंद्रांची मंगलमय कथा वर्णन करून सांगतात। आज कथेचा दुसरा दिवस आहे। आपल्या या छोट्याशा काकणेवाडी गावामध्ये गेल्या 36 वर्षांपासून हा भक्तिमय सोहळा संपन्न होतो आहे आणि त्या सोहळ्याची असणारी ही त्रितपपूर्ती 36 वर्ष त्या ठिकाणी अविरतपणे प्रभू रामचंद्रांची हनुमंतरायांची भगवान महादेवाची सेवा घडली। सर्वजण भाग्यवान आहेत, तेच भाग्य उदयाला आलं, भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताच्या प्रसन्नतेनं त्या ठिकाणी महाराज या जीर्ण असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धारही त्या ठिकाणी झाला। प्रभू रामचंद्र आता त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत। असा हा दुग्ध शर्करा योग हे 36वं वर्ष सुद्धा आहे। मंदिराचा जीर्णोद्धारही झालेला आहे, मूर्तीची स्थापना सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर आपण सर्वजण प्रभू रामचंद्रांची परम पावन कथाही श्रवण करतो आहात। ही कथा जीवाला पावन करणारी आहे, जीवाला मंगलमय अडगणी करणारी आहे। कालपर्यंत आपण कथेची प्रस्तावनाच पाहत आहोत, एवढी लांबलचक प्रस्तावना आहे की अजून 2 दिवस पुरेल एवढी प्रस्तावना आहे। गोस्वामीजी भगवंताचं चिंतन करतायत, सगळ्या जगाच्या समोर राम प्रकट करायचा आहे। राम हा त्याठिकाणी प्रधान आहे। परमार्थ मार्गावर जर चालायचं असेल तर सर्वात आधी त्या ठिकाणी रामाचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे। तो राम एकदा कळाला, तो राम एकदा बांधला, तो राम एकदा अंतकरणात घर करून बसला की आपोआप परमार्थ सफल होऊन जाईल, सफल होऊन जाईल एवढं सामर्थ्य या कथेमध्ये आहे। ही जी रामकथा आहे, रामचरित मानस आपण याला म्हणतो। हे रामचरित मानस म्हणजे भगवंताचं वाङ्मयीन रूप आहे। भगवंताची 2 रूपं असतात, एक आहे अर्चना रूप, अर्चना मूर्ती आणि दुसरी आहे वाङ्मयीन मूर्ती। अर्चना मूर्ती म्हणजे काय, जी आपण मंदिरात बसवणार आहोत ती अर्चना मूर्ती आहे। त्याला षोडशोपचारानं पूजा केली जाते, धूप दीप नैवेद्य दाखवून स्नान आदी करून या सगळ्या गोष्टी देऊन त्याची पूजा केली जाते, ती अर्चना मूर्ती आहे। आणि रामचरित मानस कथा ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे, हे भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप आहे। वाण्मय नाही बरं, वाङ्मय, वाङ्मय असा शब्द आहे। वाङ्मयीन त्याठिकाणी मूर्ती भगवंताची, याच्यामध्ये जेवढे त्याठिकाणी कांड पाहायला मिळतील ते सगळेचे सगळे कांड प्रभू रामचंद्रांचे एक एक अवयव आहे महाराज। जसं या रामकथेला याच्या आधी काल आपण त्या ठिकाणी महाराज सुरतरुकी छाया असं म्हटलं, ही रामकथा म्हणजे कल्पवृक्ष आहे असं आपण म्हटलं। मग कल्पवृक्ष या दृष्टीनं जर पाहायचं आपण ठरलं तर प्रत्येक कांड त्या वृक्षाचं एक एक अवयव ठरलं। बालकांड म्हणजे त्याचं मूळ आहे, अयोध्याकांड म्हणजे त्याचं खोड आहे असं आपण काल पाहिलं। तसंच त्या ठिकाणी हे भगवंताचं वाङ्मयीन रूप जर आपण म्हणत असलो तर हा एक एक कांड म्हणजे भगवंताचा एक एक अवयव आहे। रामाला जर पाहायचं असेल तर मूर्तिरूपानं तुम्ही पाहू शकता, गोष्ट खरी आहे, पण तोच राम पूर्णपणे जीवनात उतरायचा असेल तर वाङ्मय रूपानं पाहावा, तो समजून घ्यावा। तो समजून घेण्याकरिता एक एक कांड त्यांनी कळालं पाहिजे। वाङ्मयीन रूप भगवंताचं, बालकांड म्हणजे भगवंताचे चरण आहेत, प्रभू रामचंद्रांचे चरण। हातामध्ये कोदंड नावाचा धनुष्य घेऊन उभा असणारा राम, त्याचे सुंदर सुकुमार असणारे जे चरण आहेत, कर्दळीच्या गाभ्या समान असणारे भगवंताचे चरण जे सुकुमार आहेत, हे बालकांड म्हणजे भगवंताचे चरण आहेत। यानंतर अयोध्याकांड,
हे अयोध्याकांड म्हणजे भगवंताची मांडी, त्याला मांडी असं म्हटलं गेलं. यानंतर अरण्यकांड आहे, हे अरण्यकांड म्हणजे भगवंताचं कंबर आहे, सिंहासारखी लवचिक असणारी भगवंताची कंबर. सुंदर आहे भगवान, जो कामदेवाला सुद्धा मोहात पाडतो असं त्याचं सुंदर स्वरूप आहे. हजारो कामदेव त्याच्या समोरून ओळून टाकावेत एवढा सुंदर. याचं सौंदर्य पाहून कामदेव सुद्धा बापुडा त्याच्या पोटाला आला कृष्ण अवतारात, एवढा सुंदर आहे हा. त्याचं सौंदर्य त्यांनी काय वर्णन करून सांगा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवि शशिकला लोपलिया, रवि शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. रवि शशिकला लोपलिया, रवि शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी, कस्तुरी मळवट चंदनाची. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. दिव्याय राम, रामाला पाहण्याची केव्हा तरी इच्छा अंतकरणात प्रगट व्हावी. खरा परमार्थ इथेच आहे महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ज्याला खरंच परमार्थ करायचा आहे ना, जाऊ द्या. त्यानं फार पोथ्या शिकण्याचा विचार करून, फार तीर्थयात्रा करण्याचा विचार करून, फार साधना अनुष्ठानं करण्याचा विचार करून, स्वतःला कष्टात घालण्यापेक्षा सोपं साधन करावं. त्यानं विचार करावा, कथेतला बाबा सांगतो रामाचे चरण कर्दळीच्या गाभ्यासारखे आहेत. बाबा म्हणतो त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे, त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, त्याचं वक्षस्थल अतिशय दिव्य आहे, विस्तीर्ण आहे, त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, त्याची हनवटी अतिशय मोहक आहे, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, त्याची नासिका सरळ आहे, त्याच्या भुवया धनुष्य आकृती आहेत, त्याचे डोळे कमलासमान आनंददायक आहेत, त्याचं उंच असणारं कपाळ आहे, त्यानं मैलागिरी चंद मलयागिरी चंदन कपाळाला लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे, सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मस्तकावर रत्नजडित मुकुट धारण केलेला आहे, त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. अजानुबाहू असणारा राम, ज्यानं हातामध्ये कोदंड धनुष्य धारण केलेलं आहे, आणि जो अतिशय करुणेच्या दृष्टीनं भक्तांकडे पाहतो आहे, मला तो राम पाहायचा आहे, तो राम माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहावा अशी माझ्या पोटात भावना आहे. एवढं जरी सारखं म्हणत राहिला ना तरी त्याचा परमार्थ सफल होईल महाराज. राम पाहण्याकरिता जीवनाचा अट्टहास असावा. एवढं जरी करता आलं, सगळे शास्त्र त्याच्या पायाजवळ लोळण घेतील, सगळे वेद पुराण त्याच्या पायाजवळ साष्टांग प्रणिपात करतील, फक्त राम पाहण्याची इच्छा पोटात निर्माण झाली तर. लोक सगळी दुनियादारी करतात, सगळं करतात महाराज, फक्त देवाला पाहण्याची इच्छा करत नाहीत. सोपं आहे हो, काय कठीण आहे मला तुम्ही सांगा. आपल्या जीवनामध्ये दिवसभरात कुठेतरी मोकळा वेळ सापडतोच महाराज, कुठे ना कुठेतरी आपण एकदा तरी मोकळे सापडतो. तेवढ्या मोकळ्या वेळामध्ये भरभर देवाबरोबर बोलून घ्यावं, बाकीच्या सगळ्या खाट्याटोप्या असतातच मागे लागलेल्या, पण त्याच्यातून वेळ काढावा.
स्वामीजी म्हणत असतात जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से, प्रेम करा भगवंतावर प्रेम करा, कुछ समय ऐसा निकालो असा वेळ काढा की जेणेकरून रामावर प्रेम करता येईल, रामाबरोबर हितगुज करता येईल, तो राम येईल, तो राम समोर बसेल, त्याला उंच आसनावर बसवा, त्याच्या समोर हात जोडून त्याने बसा आणि स्वतःचं सगळं सुख दुःख भगवंताच्या समोर सांगा, देवा सांगो, देवा सांगो, सुख दुःख देवा सांगो, सगळं सुख दुःख सांगा, जीवनातल्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या समोर व्यक्त करून सांगा, तो भगवान त्यांनी महाराज तुम्हाला सांभाळेल, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आघात निवारावे, हा त्याचा स्वभाव आहे, म्हणून दिव्य असणारा परमात्मा सुंदर आहे, वेधून घेणार आहे, देखल्या वेधुलावी बैसे जीवी जडूनी, असा असणारा दिव्य परमात्मा, त्याचं सौंदर्य वर्णन करतात, त्याची वाङ्मयीन मूर्ती आपण पाहतो आहोत, तो जो भगवान आहे ना तो किती दिव्य आहे, हे बालकांड याच्यातलं भगवंताचे चरण आहेत, याच्यामध्ये अयोध्याकांड म्हणजे भगवंताच्या मांड्या आहेत, याच्यामध्ये आरण्यकांड म्हणजे भगवंताची सुंदर असणारी लवचिक असणारी कंबर आहे, किष्किंधा कांड म्हणजे भगवंताचं वक्षस्थल आहे, सुंदर कांड म्हणजे भगवंताचा कंठ आहे जो अतिशय मोहक आहे शंखासारखा आहे, लंका कांड म्हणजे भगवंताचं मुख आहे आणि उत्तर कांड म्हणजे भगवंताचं मस्तक आहे, हे भगवंताचे अवयव आहेत, सात कांड म्हणजे भगवंताचे सात अवयव आहेत, या रामचरित मानसामध्ये असणारे जे सात कांड आहेत ते सात कांड हे मोक्षाचे सोपान आहेत, या मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याच्या पायऱ्या आहेत, रामापर्यंत घेऊन जाण्याच्या पायऱ्या आहेत, ज्याला रामचरित मानस कळेल त्याला आपोआपच रामाचं दर्शन घडेल, हा त्यातला भाव आहे, म्हणून एका पायरीवरून प्रवास करत करत गेलं पाहिजे, बालकांड हा एक सोपानच आहे, भगवंतापर्यंत जाण्याकरिता मन बालकासारखं असलं पाहिजे, महाराज बालक छोट्याशा लेकराला जर एखादा माणूस रागावला तर ते रडायला सुरुवात करतं आणि त्याच माणसानं जर त्याच्या हातात चॉकलेट दिलं आणि त्याच्याशी गोडगोड बोलायला सुरुवात केली तर त्याच्याशी वैर करीत नाही, प्रेमानं त्याच्याजवळ जातं, लेकरूच आहे महाराज बालक, आपलं मनसुद्धा बालकासारखं असावं, आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नसावा, कोणाविषयी मत्सर नसावा, कोणाविषयी कपट नसावं, आपण खुनशी प्रवृत्तीचे नसावेत, आपल्या मनामध्ये सहनशीलता असावी, क्षमाशीलता असावी, ही ज्या जोपर्यंत अंतकरणात येत नाही तोपर्यंत आपण भगवत प्राप्तीचे अधिकारी होणार नाही, बालकांड हेच सांगतं महाराज, बालकासारखं जीवन करा, निर्मोही जीवन असं जीवन त्यांनी तयार करा, जे निष्कपट असणारं जीवन आहे, जे निराभिमानी असणारं जीवन आहे, म्हणून ज्याचं त्या ठिकाणी मन निर्मल झालेलं आहे, ज्याचं जीवन निर्मल झालेलं आहे तोच परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो, तो निष्कपट असला पाहिजे, निर्मल मन जन सोमोही पावा, 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 मोही कपट छल चित्रण भावा, 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 निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा, जो कपटी आहे छळ करणार आहे अशी माणसं माझ्यापर्यंत येत नाहीत, मग त्याचं मन बालकासारखं असावं, निर्मोही असावं, निष्कपट असावं, म्हणून बालकांड त्या ठिकाणी महाराज भगवंतापर्यंत जाण्याचा सोपान आहे, ही अवस्था आहे,
त्या अवस्थेत जावं, भगवंतापर्यंत जाता येईल. म्हणून भगवत प्राप्तीचं हित व्हावं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे, दंभ अंतकरणातून दूर केलं पाहिजे. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. चित्तशुद्धी सेवा देवाची, चित्त शुद्ध करणं हीच देवाची खरी सेवा आहे. किती पाणी घातलं याला महत्व नाही, किती आरत्या वळल्या, किती धूप दीप लावले याला महत्व नाही, तुझं चित्त किती शुद्ध आहे याला महत्व आहे. नाही तर चित्तामध्ये त्याने महाराज सगळा बाजार भरवला आणि खरकट केलेलं चित्त प्रपंचाने आणि केवढंही पाणी घालीत बसला, भगवान कसं काय प्रसन्न होईल त्याला समजत नाही का? त्याला सगळं करतं. बाहेरून चांगलं टापटीप दिसण्यापेक्षा आतून टापटीप केली पाहिजे, ही आतली टापटीप देवाला आवडते. तुकामाने चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आतली टापटीप महत्वाची. माणसाचा चांगुलपणा त्याडगिनी महाराज त्याच्या अंतकरणावर अवलंबून आहे. तो किती त्याडगिनी मनानं चांगला वागतोय, खरा परमार्थ इथंच दडलेला आहे महाराज. याच्यातच खरा परमार्थ आहे. ज्याचं चित्त निर्मळ आहे तोच खरा परमार्थिक आहे. म्हणून चित्त त्यांनी निर्मळ केलं पाहिजे. आवडीनं त्यांनी महाराज विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे, भगवंताला आठवलं पाहिजे, त्याला आळवलं पाहिजे. अशी अवस्था ज्या वेळेला चित्ताची घडते परमात्मा प्राप्तीचा अधिकारी होतो. म्हणून बालकांड म्हणजे त्यांनी एक सोपान आहे. हा निर्मोही असणाऱ्या बालकासारखा त्यांनी आहे, तो साधक तसा व्हायला हवा. दुसरं त्यांनी सोपान अयोध्या कांड आहे. बालकांडानंतर अयोध्या कांड अशा पद्धतीने येतं. म्हणून ज्याचं मन बालकाप्रमाणे अशा पद्धतीने होतं त्याचं शरीरच अयोध्या होऊन जातं महाराज. अयोध्या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? अयोध्या, जिथे युद्धच होत नाही त्याला म्हणायचं अयोध्या. ज्याचं मन निर्मळ झालं तो भांडण करील का कोणाबरोबर? ज्याच्या मनात काही आशाच नाही, अपेक्षा नाही, निष्कामता निर्माण झालेली आहे, भांडणच नाही. भांडण कुठे होतं? जिथे कामना पोटात राहते तिथे. जिथे कामच नाही तिथे भांडण कशाला होईल? नामदेव महाराज वर्णन करून सांगतात. खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा. तोन पडे काम व्यसनी रे, तोन पडे काम व्यसनी, कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, कामची नाही तेथे क्रोधाची कैसा. तेथे कैसे भांडण रे, तेथे कैसे भांडण रे. ऐक खेळिया तुझं सांगितले आईचे दान खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझं सांगितले आईचे दान खेळ खेळे, हे ऐक खेळिया तुझं सांगितले आईचे दान खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझं सांगितले आईचे दान खेळ खेळे रे. नामदेव महाराज जरा विनोदी आहेत, विनोद करतात महाराज. एक अभंगच लिहिला खेळिया प्रकरणातला. अभंगात बऱ्याच लोकांची नावं घेतले. चौ तोंड्याचा पोर एक नाऱ्या भला, बहुतच खेळ खेळला. गंगा गौरी दोघी भांडवीन संभ्याशी धाडे लेवणारे. चौ तोंड्या म्हणजे ब्रह्मदेव, त्याला चार तोंड आहेत ना. चौ तोंड्याचा पोर एक नाऱ्या म्हणजे नारदजी महाराज, नाऱ्या भला. फार खेळ खेळला म्हणजे काय? गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याशी धाडे लेवाना. संभ्या म्हणजे भगवान शंभू, भगवान महादेव. महादेवाजवळ गेले नारदजी, त्यानं आणि जाऊन त्याने दोन पाहिल्या, एक डोक्यावर घेतलेली आहे, एक मांडीवर घेतलेली आहे. डोक्यावर घेतली गंगा, मांडीवर घेतली पार्वती. पार्वतीला सांगितलं, तुला तरी मांडीवरच घेतलंय, ती किती प्रेमाची बघ, डोक्यावर घेतलंय. गंगेला जाऊन सांगितलं, तुला डोक्यावर घेऊन बसलाय, पण प्रेम तिच्यावरच खरं आहे, तिला मांडीवर घेतलंय. दोघींचंच भांडण लावून दिलं. आता दोघींचं भांडण सुरू झाल्यावर भगवान शंकरानं कशाला थांबावं ते गेले वनात निघून. गंगा गौरी दोघी भांडवीन संभ्याची धाडले वनारे, भगवान शंकर वनात गेले. मग परत आणावं लागलं भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, असं आपण ते म्हणतो ना भगवंताकरिता. तेच नामदेव महाराज त्यांनी अनेकांविषयी बोलतात. ते म्हणतात, खेळ्या माझे हनम्या शहाणा. हनम्या म्हणजे हनुमंतराय. त्यांच्या पुढं कसं म्हणावं असं? पण नामदेव महाराजांचं सांगतो, मी म्हणत नाही बो, ते म्हणतात, तुम्ही राग मानू नका. खेळ्या माझी हनम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. त्याच्या पोटात काम नाही. काम म्हणजे इच्छा, कशाचीच इच्छा नाही. मग पुढे वर्णन करून सांगतात, कामाची नाही तिथे क्रोधाची कैसा. जिथं कामच नाही तिथं क्रोध कशाचा राहील? तेथे कैसे भांडण रे, तिथं भांडणाचं काही कामच नाही. हनुमंतरायांचं कोणाबरोबरच भांडण नाही. सगळेच त्यांनी प्रेमाचे आहेत महाराज. भांडायचं कामच शिल्लक राहील. केव्हा होईल असं?
जेव्हा माणसाचं अंतकरण बालकाप्रमाणे होईल तेव्हा, म्हणून बालकाप्रमाणे अंतकरण झालं की त्याचं पदार्पण अयोध्या कांडात होतं, आणि अयोध्या कांड म्हणजे त्याग्नी महाराज अयोध्य, जिथे युद्धाचं काही काम नाही अशी स्थिती निर्माण होते. भांडण नाही, वैर नाही, स्वार्थ नाही, शत्रुता नाही. जेव्हा आपल्या जीवनामधले भांडणं संपून जातील, ऐकतात ना तुम्ही सर्वजण, रामापर्यंत जाण्याचा सोपान सांगतोय, मार्ग सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. जायचंय ना रामापर्यंत सगळ्यांना, रामकथा सर्वांगाचे कान करून ऐका. कोणाला त्या ठिकाणी रामापर्यंत जाता येईल? आपण पहिलं ऐकलं, बालकाप्रमाणे निष्कपट व्हावं, पहिला मुद्दा. आता दुसऱ्या कांडातला मुद्दा वर्णन करून सांगतात, भांडण जीवनामधलं संपून टाकावं. कोणाशी भांडण होत असेल ते मिटून टाका. हा, तो जर फार क्रोधानं आवेशानं आपल्या अंगावर येत असेल तर ते भगवंताचं रूप समजून मनोमन त्याला नमस्कार करा, प्रतिकार करू नका, भांडण संपवा, अयोध्या स्थिती निर्माण करा. जोपर्यंत तुमचं जीवन अयोध्या होणार नाही तोपर्यंत राम तुमच्या जीवनात येणारच नाही, कारण राम अयोध्येत येत असतो. हा महत्त्वाचा विचार, आपलं जीवन अयोध्येप्रमाणे केलं पाहिजे. अयोध्या युद्ध संपावं, भांडण संपावं, वैर संपून जावं. काही लोक मरतात पण वैर संपत नाही, मरेपर्यंत वैर सांभाळतात. कशाकरिता सांभाळतात? देव झाले, मेल्यावर तरी संपतं निदान. काही लोक मेल्यावर सुद्धा त्याचं वैर धरतात, मृत्यूनं वैर संपत असतं. राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये अनेक राक्षस मारले गेले. ते राक्षस मारले गेले, त्यांचा अंत्यविधी करायलाच कोणी राहिलं नाही महाराज, सगळेच मरून गेले. आता काय करायचं? प्रभू रामचंद्रांनी सेवकांना आज्ञा दिली, म्हणे जा आणि त्या प्रतिपक्षामध्ये असणाऱ्या राक्षसांचा अंत्यविधी करा. म्हणे अहो ते शत्रू पक्षातले आहेत, रामानं सांगितलं ते मरून गेलेले आहेत, मरणाबरोबरच वैर संपून जातं, शत्रुत्व संपून जातं, त्यांचा अंत्यविधी करायला कोणी राहिलं नाही, जा. रामासारखा शत्रूसुद्धा नाही महाराज, एवढा शत्रू चांगला कोणी पाहिला का जो मेल्यावर शत्रूचा अंत्यविधी करतो? हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून शत्रुत्व त्या ठिकाणी संपून जातं मृत्यूनं, पण मेल्यानंतर संपेल तेव्हा संपेल. जर आपल्या पोटात शत्रुत्व असेल कोणाविषयी तर आजच टाकून द्या या रामकथेच्या मंडपामध्ये, त्याला पोटात सांभाळू नका, जाऊ द्या, त्याला क्षमा करून टाका. एखाद्याला क्षमा करणं फार कठीण असतं महाराज, त्यानं वेदना दिलेल्या असतात, त्यानं त्रास दिलेला असतो, त्यानं दुःख दिलेलं असतं. एवढं दुःख दिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी महाराज त्याला क्षमा करा म्हणता असं एखादा म्हणेल, पण तो महत्त्वाचा नाही, राम महत्त्वाचा आहे. ऐकतात सर्वजण, ज्याला राम पाहिजे असेल त्यानं हे त्या ठिकाणी धारिष्ट केलंच पाहिजे, त्यानं क्षमा केली पाहिजे. बस त्याला क्षमा करून टाका, तो त्याच्या घरी, आपण आपल्या घरी आनंदात राहा. अयोध्या कांडात प्रवेश करा, अयोध्येत प्रवेश केल्याशिवाय राम प्राप्त व्हायचा नाही. क्षमा करून टाका, इथे बसल्या बसल्या क्षमा करा. मला माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनात कुठेतरी कटुता कोणाबरोबर तरी असते, असू दे ती कटुता, पण त्याचा विचार करू नका. व्यक्तीला महत्त्व देऊ नका, भगवंताला महत्त्व द्या. म्हणून तुम्हाला भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर क्षमा करावी लागेल, क्षमा करा त्याला, तो तुमच्या चित्तातून दूर होईल. आणि तो गेला रे गेला की राम चित्तात वास्तव्य करील. तुमच्या क्षमेनं तुम्ही त्यांनी धैर्यवान ठराल, तुम्ही केलेल्या क्षमेमुळे तुम्ही पुरुषार्थी ठराल. खरा पुरुषार्थ हाच आहे दुसऱ्याला क्षमा करणे. क्षमा करून टाका, अयोध्या स्थिती प्राप्त होईल. दुसरा सोपान आहे अयोध्या. स्वार्थाचा त्याग करा, भगवंताच्या प्राप्तीचा विचार करा. सगळ्यात मोठा स्वार्थ जीवनामध्ये एकच स्वीकारा, तो म्हणजे भगवंताची प्राप्ती. शत्रुत्व टाकून द्या. या सगळ्या गोष्टी निघून गेल्या रे गेल्या की आपोआपच जीवन त्याने अयोध्या स्वरूप होईल. ही अयोध्या शरयू नदीच्या काठावर आहे. शरयू, या शरयूचे जे दोन तट आहेत ना, एक आहे भक्तीचा आणि दुसरा आहे ज्ञानाचा. जर अयोध्या होण्याचा प्रयत्न करत असाल तर शरयूच्या कडेनं राहायला मिळेल आणि जीवनामध्ये भक्ती ज्ञान प्रवाहित होऊ लागेल. अयोध्या व्हा, शरयू चालत येईल. शरयू तीरावरी अयोध्या मनु निरमित नगरी, अयोध्या मनु निरमित नगरी, अयोध्या मनु निरमित नगरी, अयोध्या मनु निरमित नगरी. त्या नगरीचा विशाल देवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुनी वाहती मार्ग सम
महंत रथवाजी गजपति कताल दी नटुनी चांचावरी अयोध्या निर्मित नगरी अयोध्या निर्मित नगरी अयोध्या निर्मित नगरी ओ श्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक पुत्र उपजती निज फूल दीपक नृसंसना कुनी कुनी नास्तिक नृसंसना कुनी कुनी नास्तिक अतृप्ति कुठेन वावर अतृप्ति कुठेन वावर नगरी करी अयोध्या निर्मित नगरी अयोध्या निर्मित नगरी अयोध्या निर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी म्हणून वसवलेली अयोध्या तुम्हाला माहिती आहे ही जी अयोध्येतली जी भूमी आहे ना ती सामान्य नाही या भूमंडळावरती चार असे स्थान आहेत जे पृथ्वीवरचे नाहीत महाराज जे त्या ठिकाणी दुसरीकडून आणून स्थापन केलेले आहेत त्याच्यामध्ये असणारी ही अयोध्या ही अयोध्या भगवंतानं स्वतः या भूमंडळावर आणली ही साकेत धामातून आणलेली आहे साकेत धामाचा भाग आहे अयोध्या आणि त्या स्थानावरती म्हणून अयोध्या नगरीची रचना केली ही त्यांनी सामान्य नगरी नाही प्रभू रामचंद्रांनी साकेत धामातून प्रगट केलेली नगरी इथे असणारी व्रजभूमी जी 84 कोस असणारी व्रजभूमी आहे जी श्रीकृष्ण परमात्म्याने गोलोकधामातून आणलेली आहे तिचं काही विशेष असणारं महत्व आहे ती सामान्य पृथ्वी नाही ती त्या ठिकाणी महाराज गोलोकधामातून प्रगट केलेली भूमी आहे व्रजभूमी इथे त्या ठिकाणी असणारी काशी ही काशी भगवान शंकरानं स्वतःच्या सामर्थ्यानं प्रगट केली त्रिशूळावरी काशीपुरी असं आपण म्हणतो भगवान शंकरानं स्वतः धारण केलेली आहे आणि याच भूमंडळावरती असणारी पंढरी ही पंढरी सामान्य नाही ही वैकुंठातून प्रगट केलेली आहे भगवंतानं चक्रावरी पंढरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे असं ज्यांच्याविषयी बोललं जातं म्हणून वैकुंठातून आणलेली भूमी ही त्या ठिकाणी महाराज भूवैकुंठ पंढरी तुकोबराय म्हणतात अधिक अक्षराहून एका आणि भूवैकुंठ म्हणे तुका त्याला तरी वैकुंठ म्हणतात पण आमच्या पंढरपूरला भूवैकुंठ म्हणतात अधीर चिली पंढरी मग वैकुंठ हो चंद्रभाग चातिरी उभा पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरे पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग अधीर ची गोपाल भगवान आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
पंढरी एवढी महत्त्वाची आहे. का सांगतोय कशाकरिता? आपल्या लक्षात राहावं, हे जे चार ठिकाणं आहेत हे सामान्य नाहीत. अयोध्या, वृंदावन, काशी आणि पंढरी हे विशेष स्थानं आहेत जे भगवंतानं स्वतःच्या सामर्थ्यानं प्रगट केलेले आहेत. अयोध्या नगरी जी त्यांनी शरयूच्या काठावर आहे, भक्ती आणि ज्ञान हे दोन तट त्या ठिकाणी महाराज शरयूचे आहेत आणि त्याच्या काठावर असणारी ही अयोध्या नगरी. म्हणून त्यांनी मन बालकासारखं झालं की शरीर अयोध्येसारखं होतं. म्हणून त्या ठिकाणी महाराज अयोध्या कांडाचं वर्णन करून सांगितलं, जो दुसरा सोपान भगवत प्राप्तीचा. देवापर्यंत जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींमधून प्रवास करत गेलं पाहिजे महाराज. तिसरं कांड आहे अरण्यकांड. हे अरण्यकांड त्या ठिकाणी महाराज तिसरा सोपान आहे. मनामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वासना असतात, या सगळ्या वासना घालवल्या पाहिजेत. वासनेचा जोपर्यंत क्षय होत नाही तोपर्यंत परमात्मा भेटू शकत नाही. हा, जोपर्यंत पोटातली आशा संपत नाही तोपर्यंत भगवंतापर्यंत जाता येत नाही. कशाची ना कशाची तरी आशा वासना पोटात राहतेच. ती त्यांनी आशा संपवली पाहिजे. आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावे तेने महाराज वर्णन करून सांगतात. आशा संपूर्ण पोटातून घालवावी, वासना सगळी संपून टाकावी. खरा त्याग वासनेचा त्याग आहे. वनात निघून गेल्यानं त्या ठिकाणी महाराज परमार्थ घडतो असं नाही. प्रपंचात राहूनही त्या ठिकाणी महाराज परमार्थ घडतो. फक्त वासनेचा त्याग केला पाहिजे, वासना घालवली पाहिजे. वासना आहे प्रक्षयो मोक्ष. वासना संपली की मोक्ष प्राप्त होतो. म्हणून वासना घालवण्याकरिता काय केलं पाहिजे? थोडा काळ तरी वनात राहिलं पाहिजे. आपण असे घर कोंबडे आहोत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, घरातूनच बाग देतो महाराज कुकू चिकू. सगळ्यांचा परमार्थ घरात बसूनच चालू आहे. कोणी घर सोडायला तयार नाही, कोणी भगवंताच्या प्राप्तीकरिता खंत सहन करायला तयार नाही, तो घरातूनच बाग देतो महाराज. असे बरेच कोंबडे आहेत, घरातली घरातच चालू आहे कार्यक्रम. पण कितीतरी साधू संतांची उदाहरणं मी तुमच्या समोर सांगेन की ज्यांनी परमात्मा प्राप्तीकरिता घराचा त्याग केला आणि घराचा त्याग करून त्या ठिकाणी महाराज वनात राहण्याकरिता गेले, अरण्यात जाऊन राहिले. देवासाठी घेवोनी दोगा, 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 जोग देवासाठी घेवोनी दोगा. भावका भोग तिजीला, भावका भोग तिजीला, देवासाठी घेवोनी दोगा, देवासाठी घेवोनी दोगा, देवासाठी घेवोनी दोगा. साधू संतांकडे बघा, निळोबराय वर्णन करून सांगतात, देवासाठी घेऊनी जोग, अवघा भोग तेजी याला. सगळ्या भोगांचा त्याग करून देवाच्या प्राप्तीकरिता जोग धारण केला आणि तो त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या दिशेनं जाऊ लागला. महाराज म्हणतात, ऐकतात ना तुम्ही सगळे, लक्षपूर्वक ऐका, ग्रह प्रपंची जरी देव जोडे तरी का सेविती गिरीकडे. जर प्रपंचात राहून देव जोडला जात असता तर गिरी म्हणजे डोंगरात आणि त्या कड्यांवर कशाला गेले असते साधू संत? खरं तर परमात्मा भेटण्याकरिता एकांताची गरज असते. म्हणून कधीतरी जीवन जगताना हा भगवंताच्या प्राप्तीकरिता एकांत वास करावा, तिथे त्यांनी राहावं. हा, तिथे त्यांनी जाऊन खरोखर निरासक्त होऊन त्यांनी जीवन थोडे दिवस तरी निदान ते जगावं. महत्वाचं जीवन आहे महाराज. लोक जगतात महाराज, सगळं जीवन जगतात पण दुसऱ्याकरताच जगतात. बायको करता, मुलांकरता, घराकरता, नातेवाईकांकरता, प्रपंचाकरता, आणि हे सगळं जगता 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 स्वतःकरता जगायचंच राहून जातं. काळ येतो समोर आणि स्वतःकरता जगायचं राहूनच जातं. ऐका, यांच्याकरता जगणं ठीक आहे, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही केलं पाहिजे, पण कधीतरी ह्या सगळ्या खटाटोपीतून स्वतःकरता जगायला शिका. स्वतःकरता जगा. अरण्य
जो अरण्य शब्दाचा त्यांनी भाव असाच घेतला पाहिजे. अरण्यकांड त्यांनी आपण पाहतो आहोत. या अरण्यकांडामध्ये त्यांनी महाराज प्रभू रामचंद्र वनवासाला गेले ना, अरण्य अरण्यात प्रवास करू लागले, हे अरण्यकांड आहे. अरण्यकांडामध्ये जाऊन वासनारूपी शूर्प नखेचे नाक आणि कान कापल्याशिवाय भक्तिरूपी शबरी प्राप्त व्हायची नाही. भक्तिरूपी शबरी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर अरण्यकांडात जायचं, आधी शूर्प नखेचं नाक कापून टाकायचं, वासना ती घालवायची. ती घालवली रे घालवली की पोटात भक्तीचं पदार्पण होईल. ती भक्ती पोटामध्ये वृद्धिंगत व्हावी असं वाटत असेल तर वासना ओढाळ गाय आहे, तिला त्यांनी महाराज अशा पद्धतीने आकळलं पाहिजे. अरण्यकांडात हे शिकवलं जातं. पण भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता बालवत व्हा, भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निर्वैर व्हा, भगवंताच्या दिशेनं प्रवास करण्याकरिता वासना राहित त्या अंतकरणातना वासना रहित होऊन जा. कशाचीच वासना शिल्लक ठेवू नका. एकच वासना पोटात असू द्या, भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या दर्शनाची. ती सगळ्यात मोठी वासना आहे. त्या वासनेला साधुसंतांनी धन्यता दिली. महाराज गोकुळात असणाऱ्या गोपिकांच्या पोटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीची वासना होती. साधुसंत त्यांना धन्य म्हणतात. महाराज वर्णन धन्य हरी रंगी गुंतला वासना, धन्य हरी रंगी गुंतला वासना, धन्य हरी रंगी गुंतला वासना, धन्य हरी रंगी हरी रंगी गुंतला वासना, उदास त्या सुना गवडियाचा, उदास त्या सुना गवडियाचा, हरि रंगी गुंतला वासना, हरि रंगी गुंतला वासना, हरि रंगी गुंतला वासना. धन्य हरि रंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळे यांच्या, त्यांची वासना धन्य ठरली. वासना वाईट आहे, जन्माला कारण आहे. महाराज वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी. म्हणून वासना तपश्चर्या करणाऱ्या माणसाला सुद्धा परत जन्माला आणते, एवढं सामर्थ्य वासनेत आहे. पण तीच वासना जर भगवंताच्या प्राप्तीची असेल तर ती वासना श्रेष्ठ ठरते, मोठी ठरते. म्हणून त्या ठिकाणी महाराज अरण्यात जावं, वासना घालवावी आणि भक्ती अंतकरणामध्ये वाढवावी. जेव्हा भगवंताची भक्ती त्यांनी पोटात वाढेल तेव्हा त्या ठिकाणी महाराज भगवंताला कळेल आणि तो परमात्मा कृपा करील. आणि त्यानं कृपा केली की संत जीवनामध्ये प्राप्त होतील. आणि संत एकदा जीवनात आले रे आले की ते भगवंताच्या प्राप्तीकरिता त्यांनी सहज मार्ग दाखवतील. त्यांच्या कृपेने तो मार्ग आपोआप कळेल. पुढचा जो सोपान आहे भगवंताच्या प्राप्तीचा, किष्किंधा कांड आहे. हे किष्किंधा कांड म्हणजे त्या ठिकाणी महाराज त्याच्यामध्ये सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची भेट आहे. आणि ती भेट जर कुणी घडून दिली असेल तर त्या ठिकाणी हनुमंतरायांनी घडून दिली. हनुमंतराय मध्यस्थी आहेत. जेव्हा जीवनामध्ये त्या ठिकाणी महाराज वासना संपून भक्तीचं पदार्पण होईल त्या दिवशी हनुमंतरायांसारखे संत भेटतील आणि सुग्रीवरूपी जीवाला रामरूपी देवाची भेट घडून देतील. हा त्यातला भाव आहे. पुढचा सोपान आहे भगवंताच्या प्राप्तीचा. संतांची कृपा त्या घडेल. आणि संत त्यांनी जीवनात आले की परमात्मा भेटेल. संतान वाचून त्या महाराज परमात्मा भेटतच नसतो. हा सिद्धांत आहे. महाराज वर्णन करून सांगतात. संत बिना प्राप्ती नाही, हो हो हो, संत बिना प्राप्ती नाही, हो हो, संत बिना प्राप्ती नाही, हो हो हो, संत बिना प्राप्ती नाही, संत बिना प्राप्ती नाही, संत बिना प्राप्ती नाही, हो हो हो, ऐसे वेद देती काही, संत बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती काही, देने साध
प्राप्ति नहीं ऐसे वेद देती ग्वाही संतांशिवाय परमात्म्यापर्यंत जाता येत नाही सोपान सांगतोय भगवत प्राप्तीची सोपान किष्किंधा कांड आहे ना त्याच्यामध्ये हनुमंत आहे संत आहेत सुग्रीव हा जीव आहे आणि परमात्म्याची भेट घडून दिली हा समन्वय आहे तिथपर्यंत गेलं पाहिजे म्हणून संत त्यांनी महाराज विशेष आहेत बऱ्याच वेळेला देवापेक्षाही त्यांना जास्त महत्व दिलं जातं गुरु गोविंद दो खडे किनके लागू पाव कोणाच्या समोर नमस्कार करावा गुरुजी समोर उभे आहेत गोविंद नाम परमात्मा समोर उभा आहे कोणाला आधी नमस्कार करावा याचा जर विचार केला तर त्याचा निर्णय बलिहारी गुरु आपने गोविंद देव बताय गुरु गोविंद दो गुरु गोविंद बलहारी गुरु आपने गोविंद दियो बताय कबीरा गोविंद दियो बता गोविंद दियो बताय कबीरा गोविंद दियो बता श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हो गुरु गोविंद दोनों खड़े इसको लागू बलहारी गुरु आपने गोविंद दियो बताय कबीरा गोविंद दियो बताय गोविंद जीओ बता गोविंद जीओ बता गुरु गोविंद दोनों खडे किनके लागू पाव दोघे समोर देव आहे गुरुजी पण आहेत कोणाचे पाय धरावेत कोणाला नमस्कार करा बलिहारी है गुरु आपकी गोविंद देव बताय म्हणून त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत गुरुजी जे त्या ठिकाणी महाराज भगवंताची प्राप्ती करून देतात हा त्यातला भाव आहे आणि जेव्हा गुरुजी त्या ठिकाणी महाराज उपदेश करतात त्यांच्या उपदेशानं जीवनामध्ये सुंदरता प्राप्त होते पुढील सोपान आहे सुंदरकांड हा सुंदरकांड म्हणजे पायरीच आहे महाराज या सुंदरकांडामध्ये हनुमंतराय त्या ठिकाणी महाराज समुद्र उल्लंघन करून जातात समुद्र पार जातात सीतेचा शोध घेण्याकरिता हा समुद्र उल्लंघन करून जाणं म्हणजे काय हो हनुमंतरायांना समुद्राचं उल्लंघन करावं लागलं तसं आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे तू म्हणाला आम्हाला कसं काय करता येईल समुद्र उल्लंघन करणं म्हणजे संसाररूपी समुद्राचं उल्लंघन करणं असा त्याचा अर्थ आहे संसाररूपी समुद्राचं उल्लंघन केल्याशिवाय मुक्तिरूपी सीता प्राप्त व्हायचीच नाही मुक्तिरूपी सीता प्राप्त करायची असेल तर संसार समुद्राचं उल्लंघन करून जा हे त्याच्यात वर्णन करून सांगितलं तरून जावं लागेल संसाररूपी सागरातून पलीकडच्या काठाला जावं लागेल तेव्हा त्यांनी महाराज सीतारूपी मुक्ती प्राप्त होईल आणि एकदा मुक्त स्थिती प्राप्त झाली रे झाली की सगळ्या गोष्टी आपापच त्यांनी शांत होऊन जातील कामक्रोध हे विकार स्थिर होऊन जातील पुढे त्या ठिकाणी लंकाकांड आहे या लंकाकांडामध्ये रावण कुंभकर्णांचा निपात परमात्म्याने केला रावण म्हणजे काम आणि कुंभकर्ण म्हणजे क्रोध दोघेही घालवले म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये मुक्त स्थिती प्राप्त होते त्याच्याजवळचे कामक्रोध संपून जातात आणि त्याचं जीवन खऱ्या अर्थानं शांत स्थितीमध्ये पदार्पण करतं शांती त्याच्या जीवनात येते हा त्यातला भाव आहे हा एक सोपानच आहे परमात्म्यापर्यंत जाण्याचा यानंतर उत्तरकांड त्यांनी पाहायला मिळतं कामक्रोधादी त्यांनी महाराज दैत्यांचा संहार झाला रे झाला की जीवनामध्ये फक्त त्यांनी महाराज एक विलक्षण आनंद शिल्लक राहतो त्याला जीवनमुक्तीचा आनंद म्हणा म्हणून उत्तरकांडामध्ये त्यांनी महाराज जीवनमुक्तीचा आनंद आहे रामाचं सुख आहे तो कोणत्याही भूमिकेत राहू शकतो मी भक्त तू देव ऐसे करी ह्या भूमिकेतही राहू शकतो आणि मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू हरी या भूमिकेतही राहू शकतो तो कोणत्याही भूमिकेत राहो
त्याला तिथे विलक्षण असणारा जीवन मुक्तीचा सोहळा भोगायला मिळेल हे उत्तरकांड आपल्याला शिकवतं. म्हणून त्याने भगवत स्थितीपर्यंत जाण्याकरिता ह्या सात पायऱ्या सात सोपान आहेत. त्या ग्रंथाचा हा परिचय आहे. पण असा त्याने ग्रंथाचा परिचय झाल्याशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश होत नसतो. म्हणून त्या ठिकाणी महाराज अशा विलक्षण या ग्रंथाची रचना श्री तुलसीदास स्वामींनी केलेली आहे. कशाकरिता त्यांनी महाराज हा या ग्रंथाची रचना त्यांनी केली असेल, स्वतःच्या अंतकरणामध्ये असणारा आनंद त्यांनी महाराज हा प्राप्त करून घेण्याकरिता. आनंद आपल्या जवळच आहे, फक्त तो भोगायचा उशीर आहे. आपल्या जवळच आहे, जवळी आहे परी भेटेना, आपल्या जवळ आहे पण भेटत नाही. तो या माध्यमातून त्यांनी प्रगट होईल म्हणून या ग्रंथाची रचना केली. हा त्यातला भाव आहे महाराज. स्वतःच्या मनाला बोध प्राप्त करून देण्याकरिता गोस्वामीजी या ग्रंथाची त्यांनी महाराज रचना केली. तुम्ही ऐकता सर्वजण, एखादी गोष्ट जर आपल्याला कळायची असेल तर काय केलं पाहिजे? जेवढी त्यांनी वाचल्यानं कळते त्याच्यापेक्षा 10 पटीनं ती गोष्ट ऐकल्यानं कळते. आणि जेवढी ऐकल्यानं कळते त्याच्यापेक्षा 10 पटीनं ती गोष्ट सांगितल्यानं कळते. परत ऐका, जेवढं त्यांनी वाचल्यानं कळतं त्याच्यापेक्षा जास्त ऐकल्यानं कळतं, आणि जेवढं ऐकल्यानं कळतं त्याच्यापेक्षा जास्त सांगितल्यानं कळतं. म्हणून त्यांनी वाचावं, फक्त वाचून थांबू नये, कोणाकडून तरी ऐकावं. फक्त ऐकून थांबू नये, जे ऐकलं ते दुसऱ्याच्या समोर सांगावं. ते सांगितल्यानं वाढत असतं हा त्यातला भाव आहे. म्हणून कथा त्यांनी फक्त घरी बसून वाचू नका, कथा ऐका. एक गृहस्थ मला भेटले भागवत कथेला, त्या ठिकाणी त्यांना वडनेरमधली मंडळी म्हणले चला भागवत कथेला, त्यांच्याच गावचे होते ते. चला म्हणले भागवत कथेला, ते म्हणले कशाला भागवत, मी वाचलेली आहे म्हणले कथा, बऱ्याच वेळेला मी वाचली कथा. अरे बऱ्याच वेळेला तुम्ही कथा वाचली? वाचून त्या ठिकाणी कळतं गोष्ट खरी आहे, पण असं वाचून त्या ठिकाणी महाराज पोटात उतरत नाही. ते कोणीतरी सांगितलं ना की सांगितल्यावर जास्त बिंबलं जातं, मनावर त्याने ठसतं, हा त्यातला भाव आहे. ऐकलं पाहिजे, फक्त ऐकून थांबू नका. इथं ऐकली ना कथा की जे कथेला आले नाहीत ते घरी आहेत बाकीचे लोक. आता इथं तुमच्या गावात सगळेच येतात, त्याच्याबद्दल काही त्यांनी संशय नाही. पण तरी मनात ठेवा, आणि जे कथा ऐकायला नसतील त्यांच्यासमोर सांगा. हे सांगितल्यानं तुमचं दुप्पट होईल हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून 3 गोष्टी त्यांनी घडतील. पहिला मुद्दा त्यांनी घडेल, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. दुसरा मुद्दा घडेल, तुमच्या मनाला बोध प्राप्त होईल. आणि तिसरा मुद्दा घडेल, भगवंताची कथा सांगितल्यानं तुमची वाणी पवित्र होईल. कथा सांगितल्यानं भगवंताची वाणी पवित्र होते महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. महाराज वर्णन करून सांगतात, जो बदयाच्युत सर्व काल, जो बदयाच्युत सर्व काल, च्युत सर्व काल, जो बदया च्युत सर्व काल, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, हो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 जो वधे अच्युत सर्व काळ. महाराज वर्णन करून सांगतात, तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवंत आहे, जी अखंड भगवंताचे गुणानुवाद गाते. म्हणून आपल्या तोंडानं त्याने याचे त्याचे खलबत्ते कुटण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करावं, भगवंताची कथा लोकांच्या समोर सांगावी, भगवंताचे गुणानुवाद गावेत, एवढंच बोलावं. देवाविषयीच बोलणेच नाही, आता देवाविनं काही अशी प्रतिज्ञाच करावी महाराज. म्हणून मुखानं जर भगवंताचे गुणानुवाद गाल वाणी पवित्र होईल. ही वाणी संसाराच्या चर्चेनं त्याने विटाळली गेलेली आहे. ही वाणी पवित्र नाही, अपवित्र आहे. रात्रंदिवस संसाराचाच धंदा वाणीला आहे महाराज. अशी या वाणीची स्थिती आहे. म्हणून तिला कधीतरी पावन करा. कोणत्या तोंडानं देवाला हाक माराल? या बरबटलेल्या तोंडानं, जो संसारानं बरबटलेला आहे.
कोणत्या तोंडानं देवाला ये म्हणाल, हे त्यांनी प्रपंचानं माखलेलं तोंड, या तोंडाला पवित्र करा, निर्मळ करा, या वाणीला शुद्ध करा, आणि मग हाक मारून बघा देव येतो की नाही बघा, भगवान आल्याशिवाय राहणार नाही, वाणी पवित्र करा, ती वाणी पवित्र त्याच्या गुणानुवादानेच होईल. मग गोस्वामीजीनी तीन मुद्दे लक्षात ठेवले, काबर कथेची रचना केली, स्वतःला आनंद प्राप्त व्हावा म्हणून, स्वतःच्या मनाला बोध प्राप्त व्हावा म्हणून, आणि स्वतःची वाणी पवित्र व्हावी म्हणून या कथेची रचना केली. ही कथेची प्रस्तावना आहे. आता आपण त्यांनी बालकांडात प्रवेश करतो आहोत. पहिलं कांड आहे बालकांड. या कांडामध्ये त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांच्या लीला पाहायच्या आहेत. पण रामकथेचं द्वार भगवान शिवाची कथा आहे, भगवान शंकराची परमपावन कथा. मग त्या कथेतून रामकथेत प्रवेश होत असतो. म्हणून इथून आपण त्यांनी महाराज पुढे प्रवास करणार आहोत. ती रामकथा आपल्या सर्वांना श्रवण करायची आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या कांडांचा परिचय आपण करून घेतला. त्यातच असणारं जे पहिलं कांड आहे, जे त्यांनी कल्पवृक्षाच्या दृष्टीने पाहाल तर मूळ आहे, जे प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीने पाहाल तर चरण आहे, आणि त्या ठिकाणी सोपानांच्या दृष्टीने पाहाल तर बालवत असणारी अवस्था आहे. या भूमिकेतून या रामायणात प्रवेश केला पाहिजे हे बालकांड आपण पाहतो. या बालकांडाची सुरुवात करत असताना त्या ठिकाणी महाराज या ग्रंथाच्या आरंभी श्री गोस्वामीजींनी तुलसीदास स्वामींनी त्यांनी सात मंत्र त्यांनी लिहिले, सात श्लोक लिहिले. महाराज संस्कृत श्लोकांनी त्याची सुरुवात केली. सात श्लोक काबर तयार केले असतील रामायणकार त्याच्याविषयी त्यांनी महाराज चर्चा करतात. फार सुंदर असणारी चर्चा. सात श्लोकांनी सुरुवात का केली असेल गोस्वामीजींनी, त्याचं कारण आहे महाराज आपल्या सगळ्यांना जीवन सुद्धा सातच दिवसाचं आहे. सात दिवस त्या ठिकाणी महाराज जीवन आहे, आठवा दिवस त्यांनी आपल्याकरिता नाही. म्हणून त्यांनी सातच दिवस ज्याला जीवन प्राप्त झालेलं आहे त्याला उद्धरून जाण्याकरिता सात श्लोक सांगितले. का बरं सात श्लोक त्यांनी सांगितले असतील हे त्या ठिकाणी महाराज असे आहेत. या सात श्लोकांमध्ये त्या ठिकाणी असणारा प्रत्येक श्लोक कोणताही श्लोक आणि कोणत्याही कांडाचं प्रतिनिधित्व करतो. प्रत्येक कांडाचं त्यांनी महिमान एका श्लोकात गच्च भरलेलं आहे. ही कथा सात दिवसांपैकी कोणत्याही दिवशी सुरू करता येते. याच्याकरिता दिवस त्यांनी वेगळा शोधावा लागत नाही, कोणत्याही दिवशी सुरू करा. याच्यामध्ये असणारे दोहे, याच्यामध्ये असणाऱ्या चौपाया, सात स्वरांपैकी कोणत्याही स्वरामध्ये त्यांनी महाराज सुरुवात करून गाता येतात, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. कोणत्याही रागात गाता येतात, कोणताही राग त्या ठिकाणी या चौपायांना बसतो, हा त्यातला भाव आहे. का बरं सात श्लोकांमध्ये रचना केली. रामायणाची कीर्ती सात समुद्रांच्या पलीकडे जावी, ती वृद्धिंगत व्हावी म्हणून सुरुवातीला सात श्लोकांची रचना केली. का बरं सात श्लोक लिहिले असतील. दहा अवतारांमध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार सातवा अवतार मानला जातो म्हणून सात श्लोकांमधून त्यांनी रचना केली. आपण ते मंगलाष्टक म्हणतो ना, हे मत्स्यापासून चार तो नरहरी पर्यंत झाले कृती. आता पुढचं येत नाही मला. सातवा तो त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. भूदेव आहेत इथे आलेले, आता नका म्हणू मंगल नाही तर असं आहे. सातवा अवतार प्रभू रामचंद्रांचा आहे. मौली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, हे सातवा अवतार आठवा वेळो वेळा, आठवा वेळो वेळा, बापर कुमा देवी वरू, बापर कुमा देवी वरू विठ्ठलू जवळा. सातवा अवतार आठवा वेळो वेळा, आठवा वेळो वेळा, बापर कुमा देवी वरू, बापर कुमा देवी वरू विठ्ठलू जवळा. सातवा अवतार आठवा वेळोवेळा, बाप रुक्मादेवर विठ्ठल जवळा. काय गोड भाषा आहे नाही का. एका तीन साधले महाराज. सातवा अवतार आठवा वेळोवेळा म्हणत असताना सातव्या अवताराला आठवा म्हणतात हा एक अर्थ, आणि आठवा वेळोवेळा म्हणत असताना कृष्ण अवतार आठवा आहे ना तो त्याने वेळोवेळी आठवा असंही त्याने म्हणतात. आणि ते दोनही त्या ठिकाणी जर पाहायचे असतील तर बाप रुक्मादेवर विठ्ठल जवळा, तो विठ्ठलच राम आहे, तो विठ्ठलच कृष्ण आहे हे सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून तोच रामकृष्ण अधिकरण रूप धारण करतो. म्हणून सातवा अवतार प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे म्हणून सात श्लोकांमध्ये सुरुवात केली. यानंतर त्या ठिकाणी महाराज सात श्लोक का केले असतील अजून एक कारण सांगतात. ज्ञानाची सातवी भूमिका प्राप्त करून घेण्याकरिता ज्ञानाच्या सात भूमिका आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा. ही तुर्यगा अवस्था ही ज्ञानाची भूमिका आहे, सातवी भूमिका. तुर्यग म्हणजे आत्मा, आत्मस्वरूपाची त्यांनी प्राप्ती, आत्मा रामाची प्राप्ती करून घेणं
हे त्यांनी तुर्यग अवस्थेत जाणं आहे. म्हणून शुभेच्छा म्हणजे चांगली इच्छा मनात निर्माण होणं, परमार्थ करण्याची इच्छा ही चांगली इच्छा आहे. आमच्याकडे जर कोणी माळ घालायला आलं ना, आम्ही त्याला पहिला प्रश्न विचारतो, कशा करता घालायची सांग. फार गमतीचे उत्तर येतात महाराज. कोणतं आम्ही काही खात नाही पित नाही, मग असंही त्या ठिकाणी खात पित नाही, मग माळच घालायला काय झालं, याच्याकरता माळ असते वय, खायचं प्यायचं नाही म्हणून. म्हणजे आमच्या घरातले सगळेच माळकरी, मी एकटाच राहिलो होतो म्हणून माळ घालायची. एक जण म्हणला आमच्या येणं फारच आग्रह केला म्हणजे बायकोनं, म्हणून याला माळ घालायची. हे कारण माळ घालण्याचे आहेत. शुभेच्छा, मनामध्ये चांगली इच्छा निर्माण व्हावी, आणि ती चांगली इच्छा जर कोणती असेल तर भगवंताच्या प्राप्तीची इच्छा. ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा तो खरा त्याने शुभेच्छेमध्ये पदार्पण कर, ज्ञानाच्या भूमिकेत पदार्पण कर शुभेच्छा. मग सुविचारणा, मग त्यांनी विचारपूस करावी मला परमात्मा कसा भेटेल, सुविचारणा. मग तनुमानसा, तनु म्हणजे सूक्ष्म, मानस म्हणजे मन, मन सूक्ष्म होणं तनुमानसा. हा, या प्रत्येक भूमिकेतून पदार्पण करावं लागतं. हा, सत्वापत्ती, मग सत्वगुण वाढू लागतो. असंशक्ती म्हणजे प्रपंचाविषयीची आसक्ती निघून जाते. मग पदार्थाभावीनी पदार्थ पदार्थ रूपानं न दिसतात, परमात्मा रूपानं दिसतात. आणि मग तुर्यगा, मग आत्मस्वरूपापर्यंत जाता येतं, तो आत्माच राम आहे हे कळतं. आणि आपल्याजवळच रामाची भेट होते महाराज, हृदयातच राम त्यांनी प्रगट होतो. हा, अशी भूमिका तयार होते. म्हणून सात भूमिकांमध्ये त्यांनी सर्वात श्रेष्ठ असणारी भूमिका सातवी भूमिका आहे. म्हणून त्यांनी सात श्लोकांमध्ये या रामकथेला त्यांनी सुरुवात केली. हा त्यातला भाव आहे. याच्यामध्ये असणारा जो प्रथम श्लोक आहे त्याच्यात आपण पदार्पण करतो आहोत. हा, प्रथम श्लोक त्यांनी वर्णन करताना सगळ्यात आधी गोस्वामीजींनी बोलायला वर्ण शब्दानं सुरुवात केली महाराज. वर्ण, समोर बसलेले जे सगळे साधू संत आहेत मंदाकिनीच्या पावन तटावरती साधुवृंद जमा झालेले आहेत, आणि गोस्वामीजी त्यांना कथा सांगतायत. कथा सांगायला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी मनामध्ये त्यांनी सर्वांच्या विचाराला की आता हे राम शब्दानं सुरुवात करतील, कारण राम यांना फार प्रिय आहे. पण गोस्वामीजींनी राम शब्दाने वर्णन केलं नाही महाराज. मग काय वर्णन केलं? पहिला श्लोक त्यांनी वर्णन करून सांगतात. हरी हे वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंदसामपी मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंदसामपी मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकम. वर्ण शब्द सगळ्यात आधी त्यांनी महाराज वापरला. का बरं माहिती आहे? गोस्वामीजींची दृष्टी दूरची दृष्टी आहे, दूरदृष्टी आहे महाराज. ही जी कथा सांगायची आहे ना, ही कथा कोण्या एकाकरता नाही सांगायची, ही कथा सगळ्यांकरता सांगायची. ही कथा कोण्या वर्णाकरता नाही, ही कथा मानवाकरता आहे. आणि कोणत्या मानवाकरता? सगळ्या वर्णांमध्ये असणाऱ्या मानवांकरता. हे हिच्या ठिकाणी संकुचित भाव नाही, सर्व वर्णांकरता त्या ठिकाणी महाराज हा ही कथा वर्णन करून सांगायची आहे. म्हणून वर्ण शब्द वापरला, सगळ्यांकरता ही कथा. हा त्यातला भाव आहे. अजून वर्ण शब्द वापरण्याचं कारण सांगतो. ज्या परमात्म्याला वर्णन करून सांगायचंय, ज्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला सांगायचं, तो परमात्मा अवर्ण आहे. त्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही. त्याचं वर्णन करताना साधू संत वर्णन करून सांगतात. रंग नही रूप नही नही वर्ण छाया, रंग नही रूप नही नही वर्ण छाया, रंग नही रूप नही नही वर्ण छाया, रंग नही रूप नही नही वर्ण छाया. रंग नही रूप नही नही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. रामा, तुला रंग नाही, तुला रूप नाही, तू निराकार आहेस, अवर्ण आहेस, वर्णनातीत असणारा परमात्मा. कोणालाच त्यांनी विषय होत नाही. सहा प्रमाण शास्त्रात वर्णन करून सांगितले. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ही सहा प्रमाण आहेत.
आणि या सहा प्रमाणांच्या माध्यमातून सहा प्रकारची प्रमा होते. प्रत्यक्ष प्रमाणानं प्रत्यक्ष प्रमा होते, अनुमान प्रमाणानं अनुमिती प्रमा होते, शब्द प्रमाणानं शाब्दी प्रमा होते, अशी प्रत्येक प्रमाणानं होणारी स्वतंत्र प्रमा आहे. हे सगळीची सगळी प्रमाणं ज्ञान करून देतात, पण परमात्म्याचं ज्ञान कोणतंच प्रमाण करून देत नाही महाराज. या सगळ्या प्रमाणांमध्ये प्रबल असणारं प्रमाण जर कोणतं असेल तर शब्द प्रमाण आहे. शब्द शब्द हा बहुसार उपकाराची राशी. तुकोबाराय वर्णन करून सांगतात, शब्द बहुसार आहे उपकाराची राशी. वेद हा शब्द प्रमाण आहे, आणि वेदानं परमात्म्याचं वर्णन करायला सुरुवात केली, पण वेदानं परमात्म्याची वर्णन करायला सुरुवात केल्याबरोबर वेद मौन झाला महाराज. वेद वा त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतोय. वेद बोलू गेला, पुढे मौन आवला. तेगुह्य तुझला प्राप्त कैसे, वेद त्याचं वर्णन करता करता मौन त्याला पडलं, काहीच बोलता आलं नाही. वेदाला सुद्धा कळत नाही महाराज. पुसू नका बाई, वेदाशी काही ठाऊकच नाही. देव कसा विटेवरी उभा उभा, वेदाला ठाऊकच नाही देव कसा काय. त्याने कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तू निर्गुण ईश्वर कसा प्रगटला, असा विदेवर उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर, भूतला चैतन्या कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, हा कानडा म्हणजे न कळणारा आहे असा परमात्मा, जो शब्दांनाही कळत नाही म्हणून वर्णातीत आहे, अवर्ण आहे. ज्याच्यापर्यंत वर्ण म्हणजे शब्द जाऊ शकत नाही असा परमात्मा, तो परमात्मा भक्तांकरता सगुण साकार झाला आणि वर्णन करण्यास योग्य झाला म्हणून वर्ण शब्द वापरला. ज्याचं वर्णन करता येत नाही तो परमात्मा वर्णन करण्यास योग्य झाला. जो मनाला कळत नव्हता, जो वाणीला कळत नव्हता, तो भक्तीच्या सामर्थ्यानं सगुण साकार होऊन उभा झाला. जो निर्गुण निराकार आहे तो नावारूपाला आला आणि सगळ्यांच्या समोर सोपा झाला. महाराज वर्णन करून सांगतात, आला नावारूपा, आला नावारूपा, आला नावारूपा, आला नावारूपा, आला नावारूपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. जो समजण्याकरता कठीण परमात्मा तो सोपा झाला. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजतो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. म्हणून भक्तीनंच तो सगुण साकार झाला. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. हरिदासांनी त्याला रूपाला आणलं. त्याने अव्यक्त ते आकार आले, रूपा आले गुणवंत. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त सांगले. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. हा सगुण साकार होऊन सर्वांच्या समोर आला. त्याचं वर्णन त्याने करता येऊ लागलं म्हणून वर्णाच्या कक्षेत आला. म्हणून त्या परमात्म्याच्या निर्गुण रूपाचं वर्णन करायचं नाही,
त्या परमात्म्याच्या सगुण रूपाचं वर्णन करायचं म्हणून वर्ण शब्द वापरला. म्हणून वर्णांना त्या वर्णामध्ये असणारा जो अर्थ आहे त्या अर्थांच्या संघातांना म्हणजे अर्थांच्या समूहाला वर्णामध्ये असणारा अर्थ म्हणजे भाताबरोबरचं वर्ण डोक्यात आणू नका. वर्ण म्हणजे शब्द, त्या शब्दांमध्ये असणारा जो अर्थ आहे त्या अर्थाचा समूह वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसाम अपि हा त्यातला भाव आहे. या कथेमध्ये वर्ण आहेत, या कथेमध्ये त्याग्नी महाराज अर्थ आहेत, या कथेमध्ये त्याग्नी महाराज रस आहेत आणि या कथेमध्ये छंद आहेत. हे सगळेची सगळे जे आहेत की नाही, या सर्वांना मंगलमय करण्याकरिता वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसाम अपि अपि म्हणजे सुद्धा, या सर्वांना म्हणजे वर्णांना सुद्धा अर्थांना सुद्धा रसांना सुद्धा आणि छंदांना सुद्धा मंगलानांच करतारो मंगलमय करणारे दोन आहेत वाणी आणि विनायक म्हणजे सरस्वती आणि गणपती, त्यांची वंदना केली आहे. सुरुवात वर्ण शब्दानं केली पण कशाकरिता त्यांनी महाराज ही सुरुवात आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणून त्यांनी महाराज गणपतीची वंदना पहिल्या श्लोकात करतात आणि सरस्वतीची वंदना पहिल्या श्लोकात करतायत. पण का? मंगलानांच करतारो हे मंगल करणारे आहेत. कोणाकोणाला मंगल करतील? वर्णाला मंगल करतील, अर्थसंघांना मंगल करतील, हे त्याग्नी महाराज रसांना मंगल करतील आणि छंदांना मंगल करतील. म्हणून या कथेमध्ये त्याग्नी महाराज छंद असला पाहिजे, या कथेमध्ये रस असला पाहिजे, नाहीतर बऱ्याच वेळेला कथा निरस होऊन जाते. किंवा निरस होते माहिती आहे का कथा तुम्हाला? सांगणारा जर रसिक असला आणि ऐकणारे जर रसिक नसले तर कथा त्याग्नी महाराज निरस होऊन जाते. बऱ्याच वेळेला ऐकणारे रसिक असतात आणि सांगणारा ढेकूळ असतो, त्याला सांगताच येत नाही महाराज. त्याच्याजवळ रसच नसतो, तो काय लोकांच्या समोर रस प्रगट करेल? म्हणून तर त्याग्नी महाराज तिथेही रस प्रगट होत नाही. जेव्हा दोघेही रसिक असतात, ऐकणारे रसिक आहेत आणि सांगणाराही रसिक आहे, तेव्हा रस आपोआपच प्रगट होत असतो महाराज. म्हणून रसानाम त्या रसाला मंगलमय करण्याकरिता वंदे वाणी विनायक हा त्यातला भाव आहे. छंद आहेत, रस आहेत, अर्थसंग आहेत. हे शब्द फक्त ऐकायचे नाहीत, या शब्दांमध्ये असणारा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही ऐका, ही कथा सांगत असताना तुमच्या समोर फक्त गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत, त्या प्रत्येक कथेमधला भाव सांगितला जाईल. रामानं असं केलं का केलं असेल त्यातला भाव सांगितला पाहिजे. रामप्रभूंच्या समोर त्यांनी महाराज श्री गुरु वशिष्ठ जे आले, वशिष्ठ जे आल्याबरोबर रामानं स्वतःच धनुष्य जमिनीवर ठेवून दिलं, साष्टांग प्रणिपात केला. क्रिया झाली की नाही गोष्ट तुम्ही ऐकली की नाही? रामानं धनुष ठेवला, नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला. मला तुम्ही सांगा, क्षत्रियानं स्वतःच धनुष्य जमिनीवर ठेवावं का? ते जर ठेवलं तर त्याची माघार आहे असा त्याचा अर्थ होतो. प्रभू रामचंद्रांनी ठेवलं का? ठेवलं माघारच आहे महाराज. कुठे? संतांच्या समोर हे धनुष्य चालत नाही, हे धनुष्य ठेवायचं असतंय संतांच्या समोर गेल्यानंतर. ते ब्राह्मण आहेत, त्यांच्यासमोर हे धनुष्य काही कामाचं नाही. ब्राह्मणाच्या समोर युद्ध करणारं धनुष्य हातात घ्यायचं नाही, संतांच्या समोर युद्ध करणारं धनुष्य हातात घ्यायचं नाही. हे रामानं शिकवलं धनुष्य खाली ठेवून. रामाच्या जीवनात फक्त क्रिया नाहीत, रामाचं फक्त चरित्र नाही, रामाच्या प्रत्येक क्रियेमधून बोध आहे. तो बोध घेता आला पाहिजे. लोक फक्त चरित्र घेतात आणि बोध तसाच ठेवतात. म्हणून मला असं वाटतं तुम्ही कथा ऐकत असताना फक्त चरित्र ऐकू नका, तुम्ही त्यातला बोध ग्रहण करा. तो बोधच महत्त्वाचा आहे. का बरं रामानं असं केलं असेल? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे आपण भरत भेट पाहणार आहो ना. प्रभू रामचंद्र भरताला भेटण्याकरिता निघाले. भरत लोटांगण घालत येत होता. महाराज भरत माझा लोटांगण घालत येतो आहे असं प्रभू रामचंद्रांना कळाल्याबरोबर भगवान धावतच निघाले. चार गोष्टी टाकूनच दिल्या महाराज. उपरणं अंगावरचं गळून पडलं, धनुष्य त्याने गळून पडलं, पायातले जोडे त्याने गळून पडले, स्वतःच्या शरीराचे शुद्ध अशा पद्धतीने राहिले नाही आणि भगवान धावतच त्याने निघाले. महाराज माझा भरत, माझा भरत त्याने करत चाललेले आहे. का बरं सांगू? हा भरत लोटांगण घालत आलाय, त्यानं चार गोष्टी टाकून दिलेल्या आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. चतुर्विध पुरुषार्थांचा त्याग करून फक्त रामच पाहिजे, कोणताच पुरुषार्थ नको, हे त्याडगे आहे. म्हणून भगवंतानं सुद्धा चार टाकून दिले आणि पळायला सुरुवात केली. भाव आहे तो भाव, ही क्रिया आणि त्यातला भाव दोन्ही जर कळाल्या तर ही कथा भावकथा होईल. म्हणून फक्त रामकथा ऐकू नका, भावकथा ऐका. ती भावकथा श्रवण करण्याकरिता योग्य आहे, हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. लक्षपूर्वक ऐका.
म्हणून वर्णानाम अर्थसंघानाम अर्थसंघ सांगतोय म्हणून त्या अग्नी महाराज याच्यामध्ये अर्थ घेण्याचा आहे. तो अर्थ मंगलमय व्हावा म्हणून मंगलानांच करतार वंदे वाणी विनायक म्हणून तिथे नमस्कार अशा पद्धतीने करतायत. याची सुरुवात त्या रामकथेची वर्ण शब्दानं झाली आणि या रामकथेचा जो शेवट आहे तो मानवा या शब्दानं झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण लक्षपूर्वक ऐका. वर्ण आणि मानवा, हा वर्ण म्हणजे सुरुवात आणि मानवा ही शेवट आहे. कशाकरिता हा असा त्याने उपक्रम केला असेल सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ही कथा सर्व वर्णांमधल्या मानवांकरता आहे. सर्व वर्णामधील मानवांनी मानव होण्याकरिता आहे म्हणून मानवता जीवनामध्ये येण्याकरिता माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागण्याकरिता ही रामकथा श्रवण करायची आहे. वर्णानाम मानव हा म्हणून अशा पद्धतीनं रामकथेचा महिमा आहे. श्रीमद भगवद्गीता ज्या वेळेला आपण श्रवण करतो भगवद्गीतेची सुरुवात जर आपण पाहिली तर हे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. धर्म शब्दानं सुरुवात झाली. धर गीतेचा शेवट जर पाहायचा ठरला तर शेवटचा श्लोक आहे हे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर मम म धर म तिथे सुरुवात झाली धर आणि इथे शेवट झाला म म्हणजे जुळला धर्म. गीतेत काय सांगितलं धर्म म्हणून हा धर्म कळण्याकरिता गीता सांगितली. मग गीता धर्माकरता सांगितलेली आहे तसे रामायण तागणी महाराज हा मानवाकरता सांगितलेलं आहे. कोणत्या मानवाकरता सर्व वर्णातील मानवांकरता म्हणून एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी महाराज या रामकथेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज हा त्यातला दृढ असणारा भाव आहे. म्हणून या रामकथेमध्ये सगळेच त्यांनी सहभागी होऊ शकतात. कोण्या जातीच्या लोकांना याच्यामध्ये अधिकार नाही असं होऊ शकत नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहतो सगळ्या जाती धर्माचे महापुरुष पाहायला मिळाले. वास्तविक पाहता संतांना जात नसते. म्हणतात त्या ठिकाणी गंगेचं काय मूळ आणि साधूचं कुळ विचारूच नाही. तशी संतांची जात पाहायची आवश्यकता नाही. त्यांना एकच जात आहे संतत्व ही त्यांची जात आहे. ते संत आहेत. कोण्या जातीत त्यांना धरायचं नाही कोणत्या जातीत त्यांना पकडायचं नाही ते त्या ठिकाणी महाराज मस्त आहेत त्यांच्या मस्तीमध्ये. पण तरी वेगवेगळ्या जातीत का जन्माला आले वेगवेगळ्या जातीतल्या सगळ्या समाजांना एकत्र करण्याकरिता सगळ्या लोकांना एकत्र करण्याकरिता. लोक पुढे जाऊन फुगीर झाले जातीतच अडकले महाराज सगळे ते. सावता महाराज माळी समाजात जन्माला आले. सावत्या महाराज की जय फक्त तेवढंच धरून राहायचं बाकीच्या कोणत्या संतांची पुण्यतिथी नाही कोणाचीच नाही. महाराज सेना महाराज नाभिक समाजात जन्माला आले फक्त त्याच लोकांनी सेना महाराजांची सेवा करायची बाकीच्या लोकांना काय होईल काय हगवण लागेल सेना महाराजांचं नाव उच्चारल्यानं काय होईल. नरहरी महाराज सोनार समाजात जन्माला आले सोनारांनीच त्यांची पूजा करायची बाकीच्यानी करायचीच नाही असं आहे का तसं नाही. सगळे संत त्यांनी सगळ्याच समाजाचे आहेत पण वेगवेगळ्या जातीत का जन्माला आले असतील सगळ्या लोकांना एकत्र आणण्याकरता. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज हे सगळे संत त्यांनी महाराज भगवंताचं ज्ञान प्राप्त करून देणारे आहेत. कोणत्याही जातीत असले तरी त्यांनी महाराज काही घेणं देणं नाही. तुका म्हणे याती होका तयाची भलती वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची सगळी माया देवावर आहे मग तो कोणत्याही जातीचा असला तरी चालेल. भगवान कोणाची जात पात पाहत नाही भगवान कोणाची उचनीची स्थिती पाहत नाही तो सगळ्यांनाच पोटात घेतो हा त्यातला भाव आहे. हे उचनीच काही नेने इष्टे भाव भक्ती देतो याता याती धर्म नाही विष्णुदास निर्णय हा ऐसा वेदशास्त्री.
त्यांना जात नाही, सगळ्या जातीच्या लोकांकरता, सगळ्या वर्णाच्या लोकांकरता ही रामकथा, ही भगवंताची कथा. साधू संत सगळ्याच वर्णांमध्ये त्या ठिकाणी महाराज प्रगट झाले. त्यांनी स्वतःच त्यांनी वर्णन करून सांगितलं. सावता बाबा म्हणतात, आमुची माळी शेत हो आमची मारियाची जात आमची मारियाची जात शेत लाऊ बागायत शेत लाऊ बागायत शेत लाऊ बागायत हे आहती मोटनाडा आहती मोटनाडा आहती मोटनाडा पाणी जाते फुला झाडा पाणी जाते फुल झाले हो आमुची मारियाची जात मारियाची जात लाऊ बागायत शेत लाऊ बागायत शेत लाऊ बागायत लाऊ रामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार जातीचा मी शिंपी ओ नामाने तैसा जातीचा मी शिंपी ओ नामाने तैसा जातीचा मी शिंपी नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी उपमा जातीची देवनाये उपमा जातीची देवनाये नामा म्हणे जातीचा मी शिंपी हो नामा म्हणे जातीचा मी शिंपी खट नट यावे खटनटयावे शुद्ध होवे पिंडवी भावे सुख मेळा दौली पिंडवी भावे सुख मेळा काळी वाजवा
टाळे वाजवा गुढी उभा टाळे वाजवा गुढी उभा सगळ्या संतांचं वर्णन आपण पाहिलं सगळे संत वेगवेगळ्या वर्णांमध्ये जन्माला आले वेगवेगळ्या जातीत जन्माला आले सावता बाबा म्हणतात आमची माळी याची जात शेत लावू बागा इथं सेना महाराज म्हणतात आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक काम क्रोध नख्या काढू दुश्मनांच्या बगला झाडू सेना महाराजांचं प्रमाण आहे नरहरी महाराज म्हणतात देवा तुझा मी सोनार काय पुढे तुझे नामाचा व्यवहार राम नाम सोने चोरू असं आहे ना हा सोनार त्यांनी वर्णन करून सांगतात रोहिदास महाराज म्हणतात रोहिदास तो चांभार त्याचा विठ्ठली निर्धार गोरोबा काका म्हणतात देवा तुझा मी कुंभार नाशी पापाचे डोंगर पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे ह्याची नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी उपमा जातीची देऊ नये चोखा महाराज वर्णन करून सांगतात खटनट यारे शुद्ध हो निजारे दौंडी पिटी भावे चोखा मेळा हे सगळे संत वेगवेगळ्या वर्णांचेच आहेत पण ते वेगवेगळ्या वर्णात जरी जन्माला आले असले तरी त्यांनी जगाच्या समोर जे शिकवलं तिचं नाव आहे मानवता म्हणून मानवतेचं दर्शन घडविण्याकरताच आले माणुसकी दाखवण्याकरताच आले महाराज हा महत्वाचा विचार आहे पाणी आणलं महाराज रामेश्वर कुठून आणलं ते काशीवरून पाणी आणलं विश्वनाथाजवळून नाथांनी आणि रामेश्वराला पाणी टाकण्याकरिता जायचे कावड घेऊन निघाले आणि रस्त्यानं चालता चालता वाळवंटात गाढव तरफडत होतं पाणी पाणी करून त्याला पाणी प्यायचं होतं घाईघाई थांबले बाकीचे सगळे त्या ठिकाणी कावडी थांबले आणि ते विचारलं आता हा नाथ काय करतोय नाथाने घाईघाई ती कावड खाली टेकवली आणि खाली टेकवून गाढवाचं त्याने मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि स्वतःजवळ असणारा तो गाढवा काशीच्या पाण्याचा भरून आणला होता तो गाढवाला पाजायला सुरुवात केली लोक म्हणले बघा बावळत खुशाल गाढवाला पाणी पाजते अरे भूतमात्रांची दया ज्याच्या पोटात आहे त्यालाच मानव म्हणत जा नाहीतरी हिन पशु होणे नाहीतर पशुतन त्याच्यात काय अंतर आहे महाराज स्वतःच्या स्वार्थाकरता भांडण करणारा मनुष्य जो आहे ना तो पशुच आहे जो दुसऱ्याच्या हिताचा विचार करून जगतो तो खरा मानव आहे जो दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करतो तो खरा मानव आहे म्हणून त्यांनी मानवता साधू संतांनी जगाच्या समोर शिकवली ती मानवता शिकवण्याकरिताच वेगवेगळ्या वर्णांमध्ये त्यांनी अवतीर्ण झाले म्हणून वर्ण मानवा सगळ्या वर्णातील मानवांकरता ही कथा आहे सर्वांना मंगलमय करण्याकरिता मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको म्हणून सर्वांचं मंगल त्यांनी व्हावं याच्याकरिता दोघांना सगळ्यात आधी नमस्कार केला विनायक आणि वाणी म्हणजे सरस्वती सरस्वतीची वंदना केली गणपती बाप्पांचं स्मरण त्यांनी करतायत गोस्वामीजी गणपतीची वंदना करतायत गोस्वामीजी गणेशाची वंदना सर्वप्रथम करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून कार्याच्या आरंभी त्यांनी महाराज गणपतीची वंदना केली पाहिजे माऊली ज्ञानोबरायणी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला त्या गणपतीची वंदना केली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशू तूच खरा गणेश आहेस आत्मरूप असणारे आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण असं त्यांनी म्हटलं गेलं म्हणजे आत्मरूप गणेश आहे त्या गणेशाची वंदना केली पाहिजे म्हणून कार्यारंभी त्यांनी गणपतीचं आवाहन केलं पाहिजे तो गणराज गणपती आधी लागला बिजलीचा
वर गणपतीची म्हणजे विनायकाची वंदना केली. या कलियुगामध्ये ऐका, या कलियुगामध्ये दोन देवता लवकर प्रसन्न होतात, त्यांचे नाव असे आहेत कलौ चंडी विनायको. कलियुगामध्ये चंडी म्हणजे भगवती आणि विनायक म्हणजे गणपती, हे दोन देव लवकरात लवकर प्रसन्न होतात. म्हणजे पांडुरंगाची भक्ती सोडू नका, नाही तर म्हणाल ते लवकर प्रसन्न होतात, चला आता तिकडं असलं त्याचा अर्थ लावू नका. हे दोन देव लवकर प्रसन्न होतात. गणपती बाप्पा त्यागणी महाराज ज्ञानाची देवता आहेत, ज्ञान देणारे आहेत. का गणपतीची वंदना करावी? ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. पण प्राप्त झालेलं ज्ञान जर सांगायचं असेल तर त्याला गरज वाणीची असते, वाणीची. मुक्या माणसाला जर साखर खायला दिली तर ती त्याला कशी लागेल? गोड लागेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला गोडीचं काय होईल? ज्ञान होईल. ही साखर कशी आहे? गोड आहे, हे त्याला ज्ञान होईल. त्याला तुम्ही विचारलं कशी आहे साखर, काय सांगेल तो? हा, अहो बोलणारच नाही ना तो. मुका आहे ना, मुक्या माणसाला कसं काय बोलता येईल? त्याला गोडीचं ज्ञान नाही का? आहे. पण सांगता येतं का? का सांगता येत नाही? वाणी नाही म्हणून, वाणी नाही म्हणून. ज्ञान आहे महत्वाचं आणि वाणी पण महत्वाची, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून वंदे वाणी विनायको या दोन गोष्टी सांगितल्या. विनायकाची वंदना ज्ञानाच्या प्राप्तीकरिता आणि सरस्वतीची वंदना वाणीच्या प्राप्तीकरिता. म्हणून त्यांनी वाणी महत्वाची आहे आणि विनायकही महत्वाचा आहे. म्हणून गणपती बाप्पांची वंदना करतात ज्ञानाच्या प्राप्तीकरिता आणि सरस्वतीची वंदना करतात हे भगवती सरस्वती धाव माझ्यावर. मयुरा भरती बसून सारते हंसावरती बसून सारे मयुरावरती बसून हंसावरती बसून सारे मयुरावरती बसून करी गे बोनिया करी गे बोनिया विना मंजूळ गायना अंतर ज्ञान असून सारदे मयुरावरती बसून मयुरावरती बसून सारदे हंसावरती बसून हंसावरती बसून सारदे मयुरावरती बसून सावरती बसून शारदे मयुरावरती बसून बसून सोनी शुभ्र पातळ ते सोनी शुभ्र पातळ गळा घालून मुक्ता फळ गळा घालून मुक्ता फळ बसून शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. ये मयुरावरती हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून शारदा जी त्याने विश्वमोहिनी असं तिला म्हटलं जातं, जी सर्वांना मोहून टाकणारी आहे, सगळ्यांच्या बुद्धीची देवता शारदा ही बुद्धी त्यागणी महाराज चालवणारी आहे. आपण पुढे पाहतो ना रामकथेतला भाव आहे, कैकेयी राम प्रभूंवर एवढं प्रेम करते पण देवतांनी सरस्वतीची वंदना केली आणि तिची बुद्धी फिरवायला लावली. महाराज मंथरेच्या आधी मंथरेची बुद्धी फिरली
आणि मंथऱ्यानं कैकेईला स्पर्श केल्याबरोबर कैकेईची बुद्धी सुद्धा फिरली. शारदेनं त्यागणी महाराज, शारदा ही त्यागणी महाराज बुद्धीला चालवणारी आहे. पण आपली बुद्धी जर भगवंताच्या ठिकाणी दृढ राहावी असं वाटत असेल तर बुद्धीची देवता असणारी शारदा तिची वंदना करत जावे. तिचा आदित्य त्यागणी महाराज तिला सन्मान देत जावा हा महत्वाचा विचार आहे. म्हणून शारदेची वंदना अशा पद्धतीने त्यागणी करतात. हे जे सगळे त्यागणी साथ करतायत ना, हे हार्मोनियम वाजवतायत, ते सिंथ वाजवतायत, हे प्याड वाजवतायत, ते तबला वाजवतायत, हे सुद्धा त्यागणी महाराज जी त्यागणी देवताच आहेत. आणि ही त्यागणी महाराज या माध्यमातून सरस्वतीच कार्य करते. तिच्या हातात विणा आहे ना, ब्रह्मविणा, ती विणा त्यागणी वाजवते आहे. ती त्यागणी महाराज या सगळ्या वाद्यांची देवता आहे. मग तुम्हाला जर या वाद्यांमध्ये पारंगत व्हायचं असलं तर सरस्वतीची उपासना केली पाहिजे. चंदू आमचा चांगलं प्याड वाजवायला लागला, कदाचित सरस्वती मातेचं त्याच्याकडे लक्ष गेलं असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज त्याला कला अवगत झाली. कला ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे ना, ही त्या ठिकाणी सरस्वतीच्या माध्यमातून प्राप्त होते. बोलणंसुद्धा कलाच आहे. कीर्तनाचे आणि नटनाचे, नट म्हटलं ज्ञानोबर आहे. कीर्तन करणारा जो कीर्तनकार आहे ना तो नट आहे. जसा त्या महाराज एखाद्या नाटकामध्ये नट काम करत असतो तसा कीर्तनकार सुद्धा नट आहे. त्यानं नटावं आणि नटून त्या ठिकाणी महाराज लोकांच्या समोर भगवंताची कथा सांगावी ती कला आहे. आणि ती कला आत्मसात करण्याकरिता त्यागणी महाराज भगवती सरस्वतीची कृपा असणं गरजेचं आहे. गोस्वामीजींना माहिती आहे म्हणून गोस्वामीजींनी आधी गणपतीची वंदना केली आणि नंतर त्यागणी महाराज सरस्वतीची वंदना केली. गणपती बाप्पा हे ज्ञान देतात आणि सरस्वती ही शब्द देते. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज वाणी आणि ज्ञान हे एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणून वंदे वाणी विनायको असं त्यांनी वर्णन करून सांगितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये शिवपार्वतीची वंदना करतात. हरी हे भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ते सिद्धा स्वान्तस्तमेश्वरम. दोघांची वंदना केली. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शिव आणि पार्वतीची वंदना. कथेच्या सुरुवातीला शिवपार्वतीची वंदना केली जाते. भगवान शंकर म्हणजे त्यागणी महाराज विश्वास आहेत आणि भगवती पार्वती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा आणि विश्वास पोटात असल्याशिवाय रामकथेत जाताच यायचं नाही. रामाच्या ठिकाणी असावी श्रद्धा आणि रामाच्या ठिकाणी असावा विश्वास. आणि श्रद्धा विश्वास जर कोण असतील तर त्यागणी महाराज भगवान शंकर आहेत. याभ्याम विना न पश्यंती यांच्या वाचून त्यागणी महाराज सिद्धा स्वांत समेश्वरम सिद्ध पुरुषांना स्वतःच्या आतमध्ये असणारं परमात्मतत्व यांच्या वाचून त्यांनी पाहायला मिळणारच नाही. म्हणून त्यांनी याभ्याम विना न पश्यंती यांच्या वाचून ते पाहायला मिळत नाही. कोणा वाचून? श्रद्धा विश्वास यांच्या वाचून काय पाहायला मिळत नाही? सिद्धा स्वांत समेश्वरम सिद्ध पुरुषाला स्वतःच्या आतमध्ये असणारं परमात्मस्वरूप यांच्या वाचून पाहायला मिळत नाही. ऐका, आपल्या सर्वांच्या मध्ये परमात्मतत्व गच्च भरलेलं आहे. देव शोधायला बाहेर निघालेले जे लोक आहेत ना धावपळ करतायत. खरं पाहिलं तर त्यांना सांगण्यासारखी गोष्ट आहे, देव बाहेर शोधू नका, आपल्या जवळ आहे. तो आपल्या जवळचा जर देव पाहायचा असेल, ज्ञानोबराय म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे, निज देव नेनसी मुळी कुणी, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कुठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा, त्याची आत्मा हाच देव आहे, आपल्या जवळ आहे, आत्मध्ये भरलेला आहे. पण तो करण्याकरिता दोघांची गरज आहे, श्रद्धा आणि विश्वास. याभ्याम विना न पश्यंती यांच्या वाचून त्यांनी ते पाहायला मिळणार नाही. काय? आपल्या जवळ असणारं परमात्म तत्व. म्हणून त्यांना वंदना केली पाहिजे. म्हणून शिवपार्वतीची अशा पद्धतीने त्यांनी वंदना करतायत. बराचसा भाव सांगण्यासारखा आहे. पण आता त्यांनी महाराज घड्याळही पुढे पुढे चाललेलं आहे. बऱ्याच दूरचा प्रवास आहे. एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये त्यांनी महाराज एवढ्या सगळ्या कथा, मला प्रत्येक गोष्टीतला भाव सांगावा वाटतोय. आणि तुम्ही ऐकता आहात, मला कोणी कंटाळा आल्यासारखं दिसत नाही. सगळेजण त्यांनी आनंदानं श्रवण करत आहात आणि तुम्हालाही त्यांनी पुन्हा पुन्हा अजून सांगावं असं वाटतंय. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी वेळेची मर्यादा पण पाळली पाहिजे. पुन्हा 9:30 नंतर जर त्यागणी महाराज तुमचे चेहरे पाहिले तर बिघडायला नकोत. म्हणून असेच जे चेहरे आता सध्या तुमच्या आहेत असेच त्यांनी टवटवीत राहावेत, हाच माझ्या पोटातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज थोड्या वेळामध्ये जेवढं जास्त तुमच्या समोर सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमची एक्सप्रेस गाडी असते, ती निघाली की थांबत नाही, घाई घाई ती त्या गाडी स्पीडने चालत राहते. बऱ्याच वेळा लोकांना पळावं लागतं त्या गाडीबरोबर. आम्हाला बरेच महात्मे सल्ला देतात महाराज, ते म्हणतात दोन टिप्स येतो. म्हणे काय? हो, फार वेगानं बोलता, जरा तुमचा वेग कमी करा. आम्ही आता पैठणला गेलो कीर्तनाला, तिथे एक महात्मा मला भेटला,
तो कीर्तन झाल्यावर आवर्जून माझ्याजवळ त्यांनी आले. मला म्हणले असं आहे महाराज, दोन टीप देऊ का तुम्हाला? म्हणलं द्या ना. म्हणे काय? अहो फार वेगानं बोलता, वेग कमी करा ना थोडासा. म्हणे का बरं? पहिला मुद्दा लोकांच्या समोर जर तुम्ही मांडला तर तो मुद्दा पचनी पडता पडताच तुम्ही दुसरा सांगता. मग पहिला पचत नाही तेच जर दुसरा सांगितलं तर लोकांनी पचवायचं कसं? हा महत्त्वाचा विचार आहे. पण त्यांना नाही माहिती की आमचे ऐकणारे फार चांगल्या परिस्थितीत आहेत महाराज. त्यांना काही पण पचतं, ते घाईघाईने सगळ्या गोष्टी पचवू शकतात. म्हणून त्यांनी जे कथा ऐकणारी मंडळी आहेत, जे खरोखर त्यांनी अंतकरणापासून ऐकतं, त्यांना पचतं महाराज हे सगळं. त्यांच्या लक्षातही राहतं आणि त्याची पोहोच पावती सुद्धा मिळते. कथा झाल्यानंतर बरेच लोक त्याने भेटायला येतात, ते म्हणतात महाराज कथा ऐकली फार चांगलं वाटलं असं तसं तर सगळेच जण म्हणत राहतात. पण स्वतःच्या जीवनात घडलेलं परिवर्तन सांगण्याकरिता जेव्हा लोक येतात तेव्हा पक्क लक्षात येतं की यांना कथा पचली. हे पचण्याचं त्यांनी लक्ष नाही मारा. बऱ्याच लोकांना पचते. बऱ्याच लोकांची भांडणं जीवनातले संपून गेले. बरेच लोक कुमार्गावर होते ते सन्मार्गावर आले. बरेच लोक त्यांनी महाराज जीवन आनंदी जगू लागले. या सगळ्या गोष्टी त्यांनी कथेच्या माध्यमातून घडतात. का बरं? कथा पचते म्हणून. हा महत्त्वाचा विचार आहे. ती पचली पाहिजे. म्हणून पचणंच महत्त्वाचं आहे. ती फक्त ऐकणं महत्त्वाचं नाही, पचवून घ्या. जरी त्यांनी वाणीमध्ये आटू वेगो विंदानू हे त्यांनी वाणीचे दोष सांगितले ना, वेगात बोलणं हा सुद्धा दोषच आहे. पण वेगात बोलून जर समोरच्यांना कळत असेल तर त्या ठिकाणी महाराज त्याला दोष म्हणता यायचं नाही. म्हणून त्यांनी महाराज वंदना केली. कोणाची? शिव आणि पार्वतीची. ते श्रद्धा आणि विश्वास आहेत त्यांची वंदना केली. यानंतर श्रीगुरूंची वंदना केली. जे आपल्या वारकरी संप्रदायाचे गुरु जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत महाराज. म्हणून शंकर आणि गुरु दोन नाहीत. त्यांच्याविषयी बोलताना माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात की जो आदिनाथ आहे तोच सर्वांचा गुरु आहे. गुरु परंपरेच्या अभंगांमधून वर्णन करून सांगितलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा. आदिनाथ भगवान की जय. फार उठून नाचा वाटतंय बरं का बाबा? नाचू द्यायचं नाही. अहो दोन तीन तासाची कथा आहे, त्याच्यात जर तुम्ही संकीर्तनामध्ये वेळ घातला तर मग कथा किती ऐकाल? म्हणून थोड्या वेळ कणत काढा. दोन तास कीर्तनात बसावं लागते की नाही? तसं फार तर फार अर्धा तास जास्त बसावं लागलं, याच्यापेक्षा काय होईल? म्हणून आणि ज्यांना जमत नाही बसायला त्यांच्याकरता आहे ना सुविधा. बघा ना एवढं भरगच्च भरल्यासारखं दिसत आहे. मस्त आहे. ज्यांचे गुडघे कंबर त्यांनी महाराज कामावर आलेले आहेत ते मस्त तिथे बसले आहेत महाराज. आरामशीर पाय हलवता येत आहेत त्या ठिकाणी. किती चांगली गोष्ट आहे. उलट हे त्या ठिकाणी तुमच्या काकणेवाडीचं भाग्य म्हणायचं की त्या सगळ्यांची सुविधा आहे बसण्याकरिता. म्हणून आनंदाची गोष्ट आहे. असू द्या, संकीर्तन होणारच आहेत. फक्त बसूनच आनंद घ्या त्याचा. कुठेतरी एखादं संकीर्तनमध्ये होईल तुम्हाला त्यांनी महाराज आनंद घेण्यासारखं. असू द्या. भगवान शंकराची वंदना करतात जे गुरु रूपान आहेत. हे वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्त्रोपी चंद्र सर्वत्र वंदये. भगवान शंकराची वंदना अशा पद्धतीने केली. जे गुरुस्थानी शोभत आहेत त्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर ज्याला सगळं जग वाकडं म्हणतं असा चंद्र सुद्धा वंदनीय झाला. सगळ्या जगानं त्यांनी महाराज चंद्राला कलंकित ठरवलं. चंद्राला कलंक लागला. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. काळा झालेला चंद्र सगळ्या लोकांनी टाकून दिला. त्याच्या सासऱ्याने त्याला शाप देऊन टाकला महाराज दक्ष राजाने. या चंद्राला 27 बायका आहेत. आता कशा काय करत असतील एवढ्या बायका हे देव लोक माहीत नाही. एक बायको नाकात 9 आणते महाराज. घरात घुसला की म्हणते धर पिशवी जाय शेंगदाणे घेऊन ये. शेंगदाणे घेऊन येतो ना कुठं म्हणते जाय साखर घेऊन ये. अशी अवस्था होती. 27 बायका काय करत असतील त्याला नोचून नोचून खात असतील महाराज त्या. अशा 27 बायका चंद्र एकच बायको त्याला आवडीची. तिचं नाव रोहिणी. रोहिणी नक्षत्र आहे ते अतिशय प्रिय त्यांनी नक्षत्र आहे. बाकीच्या 26 बायकांना त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यानं दुय्यम करून टाकलं. त्या रडत रडत त्यांच्या बापाकडे गेल्या. म्हणे आमचं सगळ्यांचं लग्न त्या चंद्राबरोबर करून दिलं आणि आमच्यावर प्रेमच करीत नाही, एकीवरच प्रेम करतो. आता यानं विचार करायचा ना जावायला शाप कसा द्यावा. काही विचार न करता शापच देऊन टाकलं. जा हा तुला क्षयरोग होईल.
जावायला शाप दिला क्षयरोग होण्याचा. आता काय करायचं? हा झाला क्षयरोगी. आता क्षयरोगी झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज तो भगवान शंकराला शरण गेला आणि शंकराची उपासना केली. आपण शंकराची उपासना कोणत्या दिवशी करतो? हा गुरुवारी नाही, सोमवारी. सोमवारी करतो. सोमवार म्हणजे शंकराचा वार आहे का? तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, सोमवार म्हणजे शंकराचा वार आहे का? तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का, सोमवार हा शंकराचा वारच नाही. मग सोमवार हा चंद्राचा वार आहे. सोम म्हणजे चंद्र, चंद्राचा वार आहे. मग चंद्राच्या वारी शंकराची उपासना का बरं केली जाईल? त्याचं कारण तेवढंच आहे की चंद्रानं शंकराची उपासना केली. आणि सुरटी सोमनाथ म्हणजे गुजरात प्रांतामध्ये त्यांनी सौराष्ट्र देशामध्ये समुद्राच्या काठावर चंद्रानं तपश्चर्या केली आणि त्या सोमानं त्यांनी चंद्र म्हणजे सोम सोमानं केलेली तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं माझ्या सासऱ्यानं मला शाप दिलाय क्षयरोगी होण्याचा, मी आता क्षय होत जाईल. भगवान शंकरानं प्रसन्न होऊन वरदान दिलं, चंद्रा जरी तुझ्या शास्त्रानं तुला क्षय होण्याचा शाप दिला असला तरी माझ्या आशीर्वादानं त्यांनी महाराज तू पुन्हा वृद्धिंगत होशील. म्हणून सासऱ्याच्या शापानं घटत घटत जातो, आमोशेपर्यंत येतो आणि शंकराच्या वरदानानं वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेपर्यंत येतो. हा त्यातला भाव आहे. चंद्राचा त्यांनी क्षय होतो ना, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि आमोशाला लुप्तच होऊन जातो. असं आहे ना, हे त्याच्या सासऱ्याच्या शापानं होतं आणि आमोशा झाल्यानंतर परत प्रतिपदा मग वाढायला सुरुवात होते ना. ही त्याच्यात होणारी जी वाढ आहे ही शंकराच्या प्रसादानं होते. म्हणून शंकराची उपासना सोमानं केली म्हणून त्याने आपण सगळ्यांनी शंकराची उपासना करावी. कशी करावी? जशी सोमानं केली तशी करावी. म्हणून सोमवारी उपासना, म्हणून शंकराची उपासना सोमवारी. शंकराला नाव पडलं सोमनाथ, सोमेश्वर हे नाव आहेत की नाही? आपल्या महादेवाचं काय नाव आहे? सोमनाथच आहे का? सोमेश्वर. हा म्हणजे तो सोमेश्वरच आहे बघा. म्हणजे चंद्र सगळ्या जगाच्या दृष्टीने वाकडा जरी असला तरी भगवान शंकरानं त्याला जटेवर धारण केलं म्हणून तर त्या ठिकाणी महाराज चंद्राला किंमत आली. एवढे गुरु आहे, श्रेष्ठ आहेत. भगवान शंकराला गुरु म्हटलंय, ऐकतात ना तुम्ही सगळे. इथे म्हटले वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिनम. शंकर रूप असणारे जे गुरु आहेत त्या गुरूंची वंदना करतो. का बरं? वाकड्या चंद्राला त्यांनी त्यांच्यामुळे श्रेष्ठत्व प्राप्त झालं. वाकड्या चंद्राला श्रेष्ठत्व प्राप्त झालं हे सांगण्याचं गुरु म्हणण्याचं काय तात्पर्य आहे? त्याच्यातला भाव ऐका. अहो आपण सगळे वाकडेच ना कायमचे. तुम्हाला पटतंय का माझं म्हणणं? आपलं जीवन कोणतंले रे घेत आहे? आपलं जीवन कोणतं त्यांनी महाराज खरोखर त्यांनी परमार्थ सिद्ध मार्गावर कोणतं जीवन चाललेलं आहे? आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचशा त्रुटी आहेत. त्याच्यात काम आहे, त्याच्यात क्रोध आहे, त्याच्यात लोभ आहे, त्याच्यात मोह आहे, त्याच्यात मद आहे, त्याच्यात मत्सर आहे, त्याच्यात दंभ आहे, त्याच्यात अहंकार आहे. या सगळ्या गोष्टींनी आपलं जीवन सुद्धा वाकडं तिकडं झालेलं आहे. पण एवढं वाकडं तिकडं आपलं जीवन असताना सुद्धा शंकररूपी गुरु जर आपल्या जीवनात भेटले तर आपल्याला डोक्यावर घेतात आणि त्यांनी आपल्याला डोक्यावर घेतलं की आपलं वाकडं तिकडं जीवन असलं तरी वंदनीय होतं. एखाद्या महात्म्याच्या संगतीत जर राहण्याचा प्रसंग आला तर आधीचं त्याचं जीवन कसंही वाकडं तिकडं असू द्या पण महात्म्यानं जर त्याचा स्वीकार केला तर तो सगळ्या लोकांच्या दृष्टीने वंदनीय होतो. तो जर महाराजांबरोबर चालायला लागला तर लोक महाराजाचं तर दर्शन घेतात घेतात त्याचंही दर्शन घेतात. ज्याचं जीवन आधी वाकडं तिकडं होतं तोही त्याने दर्शनास योग्य होतो. का बरं होतं हे सगळं? गुरु शंकर रूपिनम. जसा त्यांनी शंकरानं चंद्र त्यांनी वाकडा आहे पण त्याला वंदनीय करून टाकलं तसा महात्मा सुद्धा तसे श्रीगुरु सुद्धा आपलं सामान्य जीवन जरी असलं तरी सुद्धा लोकांच्या दृष्टीने त्याला वंदनीय करून टाकतात. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज गुरुरूपी शंकराची वंदना या ठिकाणी केली. यानंतर चौथ्या श्लोकामध्ये त्यांनी महाराज श्री वाल्मिकीजी आणि हनुमंतरायांची वंदना करतात. हरी सीताराम गुणग्राम पुण्यारण्या विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कविश्वर कपीश्वरो. सीताराम गुणग्राम पुण्यारण्या विहारिणो. सीतारामाचे जे गुणानुवाद आहेत त्या गुणानुवाद रूपी अरण्यामध्ये जे दोन विहार करतायत ते त्यांनी महाराज कवीश्वर आहेत आणि ते कपीश्वर आहेत. कवीश्वर म्हणत असताना वाल्मिक ऋषी हे कवी आहेत आणि कपीश्वर म्हणत असताना श्री हनुमंतराय हे कपी आहेत. कपिकुळी हनुमंत असं आपण त्यांना म्हणतो. ते कपीश्वर आहेत. हे दोघे असे आहेत जे राम सीतारामाच्या चरित्रामध्ये विहार करणारे आहेत. वाल्मिकानं रामकथा सगळ्या लोकांच्या समोर प्रगट केली
अहो ही प्रगट करणं काय सोपी गोष्ट आहे का? वाल्मिकाचं जीवन राममय झालं असेल. एका एका गोष्टीचं त्यांनी लिखाण केलं महाराज, बारीक सारीक गोष्टी लिहून ठेवल्या. रामानं असं केलं, राम त्या ठिकाणी असा वागला, हे सगळं चित्र डोळ्यासमोर पाहिलं असेल आणि तेव्हा त्याचं काव्य करता आलं. म्हणून कवीश्वर आणि हनुमंतराय जे त्यांनी प्रभूंचे सेवक आहेत, दास आहेत, प्रभूंच्या सगळ्या घटनांचे साक्षीदार आहेत, असे त्या ठिकाणी महाराज हे हनुमंतराय आहेत. म्हणून ते त्या ठिकाणी महाराज त्यांचं चरित्र बारकाईनं पाहत आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी महाराज हा भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. म्हणून ते विहार करणारे आहेत, पुण्यारण्य विहारिणो. हे त्याने सीताराम गुण ग्राम, सीतारामाचे जे गुण आहेत त्या गुणरूपी त्या ठिकाणी महाराज अरण्यामध्ये विहार करणारे दोघे जण आहेत. कवीश्वरो कपीश्वरो, कवीश्वर कपीश्वरो, हे दोघे त्या ठिकाणी महाराज वंदनीय अशा पद्धती पद्धतीचे आहेत. यानंतर पाचव्या श्लोकामध्ये श्री सीताजींची वंदना केली. हे अद्भुत स्थिती संहार करिणीम क्लेशहारिणीम सर्वश्रेयस्करीम सीताम न तोहम रामवल्लभाम. उद्भव स्थिती संहार करिणीम क्लेशहारिणीम, सीता ही जगज्जननी आहे. उद्भव म्हणजे जगाची निर्मिती, स्थिती म्हणजे जगाचा सांभाळ, आणि संहार म्हणजे जगाचा लय. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय जिच्यामुळं घडतात, जी घडून आणते. हा उद्भव स्थिती संहार कारिणीम, ती उद्भव स्थिती आणि संहार करणारी आहे. आणि पुढचा मुद्दा सांगतात क्लेशहारिणीम, जीवाच्या ठिकाणी असणारा क्लेश घालवणारी आहे. योगमतानं जर पाहायचं ठरलं तर जीवाच्या ठिकाणी पाच क्लेश आहेत, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. हे पंच क्लेश जीवाच्या ठिकाणी आहेत. हे पाचही क्लेश त्या ठिकाणी महाराज ती घालवते. म्हणून क्लेशहारिणीम असं त्या ठिकाणी म्हटलं. आणि सर्वश्रेयस्करीम सीताम न तोहम रामवल्लभाम, रामाची असणारी जी पत्नी आहे आणि सर्व श्रेय प्राप्त करून देणारी आहे. जीवनाचं सर्व श्रेय जर कोण असेल तर तो परमात्माच आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती करून देणारी आहे. म्हणून तिला मी नमस्कार करतो असा त्यांनी भाव आहे. यानंतर असणारा जो सहावा श्लोक आहे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांना नमस्कार केलेला आहे. यन माया वशवर्ती विश्वमखिलम ब्रह्मादि देवासुरा सत्वत्वादमृषय भवती सकलम रज्जो यथा हे भ्रम यत्वादप्लवमे कमेवम हि भवाम्भोधे स्थिति तितिर्षत वंदेहम तमशेष कारण परम रामाख्यमिषम हरिम. इथे त्यांनी महाराज रामप्रभूंचा महिमा वर्णन करून सांगितला. यन्माया वशवर्ती विश्वामखिलम ब्रह्मादिदेवासुरः ज्याच्या मायेच्या आधिपत्याखाली अखिल विश्वामधील ब्रह्मदेव आदि करून सूर म्हणजे देवता वास्तव्य करतात, ज्याच्या सत्तेनं हे सर्व त्यांनी कार्य करतात. हा जो परमात्मा सत्य आहे आणि त्या सत्य तत्वावर भ्रम त्या ठिकाणी झालेला आहे, जसा त्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम झालेला आहे तसा त्या परमात्म्यावरती जगताचा भ्रम झालेला आहे असा तो राम. आणि त्या रामाला त्या ठिकाणी मार वंदे वंदे हम तमशेष कारण परम रामाख्यमिषम हरिम. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या दिव्य रामाला मी त्यांनी वंदना करतो, त्या हरीला मी त्यांनी वंदना करतो, अशा पद्धतीने त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांची वंदना गोस्वामीजी करतात. यानंतर जो सातवा श्लोक आहे या सातव्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी महाराज ग्रंथ लिहिण्याचा हेतू वर्णन करून सांगितला. नाना पुराण निगमागम संमत यत रामायणे निगदितम क्वचित न्योपी स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमती मज्जल मातनेती. या ठिकाणी गोस्वामीजी ग्रंथ का निर्माण केलं याचं कारण सांगतात. आणि महत्वाचं कारण इथे एकच आहे, नाना पुराण निगमागम संमत यद. हा जो ग्रंथ आहे हा अनेक प्रकारची पुराण आगम आणि निगम या सर्वांना संमत आहे. रामायणे निगदितम क्वचितन्योपी, या रामायणामध्ये ते सर्वचे सर्व त्या ठिकाणी वेद पुराण शास्त्र हे सर्वचे सर्व समाविष्ट झालेले आहेत. म्हणून स्वांत सुखाय, म्हणून माझ्या ठिकाणी असणारं सुख मला प्राप्त होण्याकरिता तुलसी रघुनाथ गाथा, म्हणून हा तुलसी या रघुनाथ गाथेला त्या ठिकाणी महाराज सर्वांच्या समोर प्रगट करत आहे. भाषा निबंध मतिमल्लभ मातनेती, म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्यांना कळण्याकरिता आणि त्या ठिकाणी महाराज सामान्य प्राकृत भाषेमध्ये
तो दिव्य असणारा शास्त्रांमधला बोध मी तुमच्यासमोर प्रगट करतो आहे, असा त्या ठिकाणी या ग्रंथ लिहिण्याचा हेतू गोस्वामीजी वर्णन करतात. आणि असा हेतू प्रगट करून त्या ठिकाणी महाराज पुढे त्या संस्कृत श्लोक पूर्ण करून आता त्या ठिकाणी महाराज प्राकृतात लिहायला सुरुवात करतात. आता प्राकृतामध्ये सोरटे पाहायला मिळतील. हे त्या महाराज पाच सोरटे आहेत. या पाच सोरट्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी वंदना पुढे त्यांनी करायची आहे. आता या श्लोकांमध्ये जसा अर्थ भरलेला आहे तसा प्रत्येक सोरट्यामध्ये सुद्धा अर्थ भरलेला आहे. पण त्याचा अर्थ मी तुमच्या समोर आता सांगणार नाही, कारण अर्धाच तास राहिलेला आहे. त्याच्यात अजून बऱ्याच दूरपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. फक्त कोणत्या सोरट्यामध्ये काय सांगितलेलं आहे एक एक शब्द सांगून आपण पुढील प्रवास करूया. थोडं भगवंताचं भजन करून प्राकृतात प्रवेश आपण आता त्याने करणार आहोत. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम जय हो राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम रामचंद्र भगवान की जय. श्याम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम तेरे मर्जी का तेरे मर्जी का तेरे 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 मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम तेरे मर्जी का तेरे मर्जी का मैं गुलाम, मेरे अलबेले राम 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 ए अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले अलबेले राम मेरे अलबेले राम तेरे मर्जी का राम तेरे मर्जी का श्याम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम 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 मेरे अलबेले राम
भगवान की जय। बस राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। बर झालं हा डोस आहे, पुढचा अर्धा पाऊण तास ऐकण्याचा असू द्या। असं आहे, कथा जर एखादी सुरू असेल, चरित्र जर सुरू असेल तर लोक रमून जातात, पण थोड्या कठीण प्रक्रिया जर सुरू असल्या तर जरा दडपण आल्यासारखं होतं। सगळे श्लोक श्लोक चालू आहेत, सात श्लोक ऐकायचे एका पाठीमध्ये एक, जरा थोडी मरगळ त्याने आल्यासारखी वाटली, म्हणून बरं झालं थोडं संकीर्तन झालं। पाच सोरटे त्याने पाहायचे आहेत। जो सुमिरत सिद्धी होई गण नायक कविवर बदन, करहु अनुग्रह सोई बुद्धी राश शुभ गुण सदन। गणपती बाप्पांची वंदना या सोरट्यातून केलेली आहे, भगवान गणेशाची वंदना। यानंतर दुसऱ्या सोरट्यामध्ये, मुख होई वाचाल पंगु चढही गिरीवर गहन, जास कृपा सो दयालु द्रव हो सकल कलिमल दहन। भगवंताच्या करुणेचं वर्णन करून सांगितलं। तिसऱ्या सोरट्यामध्ये त्यांनी महाराज नारायणाचे वर्णन आणि त्याची मागणी त्यांनी केली। नील सरोवर श्याम तरुण अरुण बरीज नयन, कर हो सो मम ऊर धाम सदाक्षर सागर सयन। भगवंताच्या त्यांनी महाराज वर्णनाचं त्या ठिकाणी महाराज सुंदर असणारं रूपक पाहायला मिळतं, मागणी याच्यामध्ये केलेली आहे। चौथ्या सोरट्यामध्ये त्यांनी भगवान शंकरांना कृपेची मागणी केली। कुंद इंदु सम देह उमा रमन करुणा अयन, ज्याही दिन पर नेह कर हो कृपा मदिन मयन। म्हणजे त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराची हा विनंती केली आणि कृपेची मागणी त्यांच्याकडे केली। पाचव्या हा सोरट्यामध्ये श्रीगुरूंची वंदना केली। बंद हो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरी, महामोह तम पुंज ज्यासु भजन रविकर निकर। म्हणजे त्यांनी महाराज श्रीगुरूंची वंदना केली। यानंतर गोस्वामीजींनी अनेकांची वंदना केली। कथेला सुरुवात करताना त्यांनी महाराज सर्वांचीच वंदना करतात। इथे त्यांनी ब्राह्मण आणि संतांची वंदना करतात, भूदेव वंदनीय आहेत। बंद हो प्रथम महिसूर चरणा, मोह जनित संशय सब हरणा, सुजन समाज सकल गुण खानी, करे हो प्रणाम सब प्रेम सुखानी। दोघांची वंदना केली। बंदे हो प्रथम महिसूर चरणा, मही म्हणजे पृथ्वी आणि सूर म्हणजे देव, या पृथ्वीवरचे जे देव आहेत ते ब्राह्मण आहेत, म्हणून ब्राह्मणांची वंदना केली। आणि संतांची वंदना अशा पद्धतीने करतात। संतांना पुढे जाऊन त्यांनी महाराज कापसाची उपमा दिली। साधू चरित शुभ चरित कपासू, कापसाची उपमा देतात। यानंतर हे संत परहिताला जाणणारे कसे आहेत त्याचं वर्णन करून सांगितलं। यानंतर हे संत म्हणजे त्यांनी महाराज चालतं फिरतं तीर्थ आहेत, प्रयागराज आहेत, त्याचं वर्णन। मृदू मंगलमय संत समाज जो जग जंगम तीर्थ राजू, म्हणून हा त्यांनी चालता बोलता तीर्थांचा समूह आहे असं संतांविषयी त्यांनी बोलले। यानंतर त्यांनी जगातील सुख, सगळ्यात मोठं सुख कोणतं असेल, जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल त्याचा विचार त्यांनी। संत मिलन सम सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग माही। संतांच्या मिलनासारखं सुख जगात दुसरं कोणतंच नाही, म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठं सुख जर कोणतं असेल तर संतांचं मिलन, संतांची भेट, हेच त्यांनी सगळ्यात मोठं सुख आहे। म्हणून संतांचा संघ त्यांनी महाराज कशानं प्राप्त होईल, तर भगवंताच्या कृपेनं संतांची संगती प्राप्त होते, तो प्रसंग इथे वर्णन करून सांगितला। तो त्या ठिकाणी महाराज बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिन सुलभन सोई। रामाच्या कृपेशिवाय सत्संग प्राप्त होत नाही। जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले जीवती सखदाई, राज मिले गज राज मिले सब साज मिले मन वांछित पायी, लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई, सुंदर और मिले सब ही
पर संत समागम दुर्लभ भाई, संतांची संगती प्राप्त होत नाही। बाप मिळेल, आई मिळेल, बायको मिळेल, मुलगा मिळेल, राज्यपद मिळेल, हत्ती प्राप्त करून घेता येतील, मनवांचित सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, लोक मिळेल, सुरलोक म्हणजे स्वर्ग मिळेल, विधिलोक म्हणजे सत्यलोक प्राप्त होईल, वैकुंठही जाई वैकुंठातही जाता येईल, सुंदर और मिले सब हे, सगळ्या गोष्टी सुंदर अशा प्राप्त होतील। पर संत समागम दुर्लभ भाई, संतांची संगती जीवनात प्राप्त होत नाही। बहु अवघड आहे संत भेटी, परे जगजेठी करुणा केली, भगवंताच्या कृपेशिवाय संत प्राप्त होत नाहीत। म्हणून त्यांनी संतांची कृपा जर संत जीवनामध्ये प्राप्त झाले की समजायचं त्या ठिकाणी महाराज परमात्मा प्राप्त होणार आहे। म्हणून संतांची संगती करत जावी, ती अतिशय महत्त्वाची आहे महाराज। हे संतन के संग जरा लागरे तेरी अच्छी बने, 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अरे हो या तेरो बड़ा भाग ले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा ना करे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा ना करे तेरी अच्छी बनेगी, संतन के संस्कारा करे तेरी अच्छी बनेगी। गोपाल कृष्ण भगवान की जय। ध्रुव जी की बन गई प्रह्लाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रह्लाद जी की बन गई, हो ये तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी। ओ संतांच्या संगतीत गेल्याने आनंद प्राप्त होतो। ज्या दिवशी संत भेटतात समजावं परमात्मा आता मला भेटणार आहे, जेव संत मिलन हो जाए तेरी वाणी हरिगुण गाए, तब इतना समझ लेना अब हरी से मिलन होगा। ज्या दिवशी संत भेटतील, ज्या दिवशी मुखानं हरीचं नाम त्या ठिकाणी घेण्याचा भाव तयार होईल, त्या दिवशी समजावं परमात्मा प्राप्त होणार आहे। म्हणून संतांचं वर्णन केलं। यानंतर त्यांनी अयोध्या नगरीचं वर्णन केलं। बंद हो अवधपुरी अति पावनी, सूरज सरिकली कलुष निसावनी, अयोध्या नगरीचं वर्णन करून सांगितलं। यानंतर कौशल्या मातेची वंदना करतात। बंद हो कौशल्या दिशी प्राची, कौशल्याला पूर्व दिशा म्हटलेलं आहे, कारण सूर्य उदयाला येतो हा पूर्व दिशेला त्याने उगवतो, आणि प्रभू रामचंद्र हे सूर्यकुलात त्याने अवतीर्ण झाले, म्हणून सूर्यकुलातील सूर्य उदयाला आला कुठून तर कौशल्यापासून, म्हणून कौशल्य म्हणजे पूर्व दिशा आहे। म्हणून बंद हो कौशल्या दिशी प्राची, फिरत ज्यासू सकल जगभाची, म्हणून त्याने कौशल्याची वंदना। यानंतर सुमित्रीची वंदना केली, त्यानंतर कैकईची वंदना केली, यानंतर दशरथ राजाची वंदना केली। बंद हो आवद भोपाल सत्य प्रेमे जही राम पद, बिछुरत दया दीन दयाल प्रिय तनु तृण इव परिहा हरेऊ। यानंतर जनक राजा आणि त्याच्या परिवाराची वंदना केली। प्रणव परिजन सह सहित विदेही, विदेही म्हणजे जनक राजा, विदेही राजा जनक त्याची वंदना केली। यानंतर चार भावंडांना वंदन केलं, भरताची वंदना केली। प्रणहु प्रथम भरत के चरण जासु नेम व्रत जाईन करणा, रामचरण पंकज मन जासु लबुद मुप मधुप इव तज इन पासू, भरताचं त्यांनी वर्णन केलं। यानंतर लक्ष्मणाची वंदना केली। बंद हो लक्ष्मण पद जल आता, लक्ष्मणाची वंदना। यानंतर शत्रुघ्नाची वंदना केली। रिपुसदन पद कमल नमामी सूर सुशील भरत अनुगामी। यानंतर हनुमंतरायांची वंदना केली। महावीर बिनवु हनुमाना राम जासु बखाना, श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय, बोल बोल राम सिया राम राम सिया राम सिया राम जय जय राम, जय जय राम सियावर रामचंद्र की।
की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। हनुमंतरायांची वंदना, यानंतर त्यांनी महाराज सुग्रीवाची वंदना केली, त्यानंतर निशाचरांची म्हणजे राक्षसांची वंदना केली, त्याच्यानंतर जामवंताची वंदना केली, यानंतर भगवती सीतेची वंदना केली, जनकसुता जग जननी जानकी असं तिचं त्यांनी महाराज वर्णन केलं, यानंतर रामरायाची वंदना केली, पुनिमन वचन कर्म रघुनायक चरण कमल बंद हो सब लायक, यानंतर त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये असणारा जो धनुष्य आहे हा धनुष्य कशासाठी आहे त्याचं वर्णन करून सांगितलं, यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या नामाची वंदना केली, बंद हो नाम राम रघुबर को, राम नामाची वंदना, रामाची वंदना तर केलीच केली पण राम नामाची वंदना केली महाराज, राम नामाचा महिमा केवढा विलक्षण आहे, जो रामापेक्षाही श्रेष्ठ आहे, साधू संत म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, असा त्यांनी नामाचा महिमा। ज्या वेळेला समुद्रामध्ये सेतू बांधायचं काम चालू होतं ना, सगळे वानर मोठे मोठे दगड आणायचे आणि त्या समुद्रात नेऊन टाकायचे आणि दगड तरंगायचे, प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटत होतं म्हणे दगड तरंगतात, प्रभूंनी काय केलं माहिती आहे, सगळे लोक झोपले आणि निवांत झाल्यानंतर प्रभू एकटेच समुद्राच्या काठावर गेले, छोटे छोटे दगड घेतले हातात, एक दगड घेतला पाण्यात टाकला, दुबुक वाजला, वाजला असाच बुडाला महाराज, दुसरा घेतला परत टाकला परत बुडाला, तिसरा दगड घेऊन टाकला तो तिसराही दगड बुडाला, रामाला वाटलं दगड बुडायला लागले मला कोणी पाहत नसेल, म्हणे इकडे इकडे पाहायला सुरुवात केली, हनुमंतराय मागेच उभे होते, अरे हनुमंता तू कधी आला, म्हणे पहिल्या दगडालाच आलो, मग सगळे दगड बुडाले, म्हणे रे हनुमंत मला कळत नाही म्हणे कसे काय एवढे दगड बुडतायत, तुम्ही टाकल्यावर तरंगतात मी टाकल्यावर बुडतात, म्हणे रामा महत्वाची गोष्ट सांगू, अहो ज्याला तुम्ही सोडून दिलंय तो कसा काय तरेल, नाही कळालं तुम्हाला, दगडाला रामानं सोडून दिलं सोडल्यावर कसं काय तरेल, रामानं ज्याला धरून ठेवलं तोच तरू शकतो, हा एक भाव, आणि दुसरा भाव सांगितला आम्ही उगीच दगड टाकीत नाहीत, त्या दगडावर राम अक्षर लिहितो, दोन दगड घ्यायचे, एकावर रा लिहायचं आणि दुसऱ्यावर म लिहायचं, दोन दगड जोडायचे आणि मग पाण्यात टाकायचे, राम नाम लिहिलेले दगड पाण्यावर तरंगत होते, राम नाम लिहिलेले दगड तरंगतात। काल परवाच मी दगड पाहिला पारनेरमध्ये, त्यांनी भैरवनाथाच्या दर्शनाला गेलो आणि तिथं समोर दगड ठेवलेला आहे महाराज, पाण्यात आहे तरंगणारा दगड आहे, राम सेतूवरून आणलं म्हणतात त्यांनी, असा त्यांनी दगड पाण्यावर तरंगले, कशामुळं राम नामामुळं तरंगले, म्हणून राम नाम एवढं महत्वाचं आहे। बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की। मनवा खेती करो हरि नाम की, हरिनामाची शेती आहे, राम 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 त्यांनी म्हणत राहावं हीच खऱ्या अर्थानं विलक्षण असणारी भक्ती, राम नामाचं महत्व आहे जे रामापेक्षाही श्रेष्ठ आहे महाराज। रामानं त्यांनी महाराज आहिल्येचा उद्धार केला रामानं, पण राम नामानं सगळ्याच जडजीवांचा उद्धार केला, राम नामाचं महत्व आहे। रामानं त्यांनी महाराज शिवधनुष्य तोडून टाकला, राम नामानं अहंकार रूपी धनुष्य तोडून टाकला, त्याने एकच धनुष्य तोडला पण रामनामानं कितीतरी लोकांचे अहंकार मोडून टाकले, एवढं सामर्थ्य रामनामात आहे। रामानं एक सेतू बांधला पण रामनाम घेणारे लोक त्या ठिकाणी महाराज भवसमुद्रातून तरून गेले, त्यांनी भवसागरावर सेतू तयार केला। रामानं त्यांनी महाराज रावणाचा वध केला पण इथे त्या ठिकाणी महाराज रामनामाने अनेक विकारांचा वध करून टाकला। इथे त्या ठिकाणी महाराज रामानं रामराज्याची स्थापना केली पण राम नाम त्यांनी महाराज हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना करणार आहे, एवढं सामर्थ्य रामाच्या नामात आहे, म्हणून त्यांनी भगवंताचं नाम त्यांनी घेत जावं, नामाची वंदना या ठिकाणी करतात। यानंतर सगुण आणि निर्गुण भगवंताच्या स्वरूपाची वंदना केलेली आहे, त्यानंतर भगवंताच्या करुणेचं वर्णन करून सांगितलेलं आहे, यानंतर भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक झालेले आहेत, त्यानंतर रामकथेला प्रारंभ करतात।
आता किती मंगल मी तुमच्या समोर एका एका शब्दात सांगितले, एवढ्या मंगलांमधला अर्थ जर तुम्हाला सांगायला लागलो तर त्याला 7 दिवस लागतील, एवढं त्याच्यामध्ये त्यांनी भांडवल आहे. म्हणून ते फक्त आता वंदन करूनच आपण पुढे. किती लोकांना वंदन केलं महाराज, एवढ्यांची वंदना. भरताचं वर्णन केलं, लक्ष्मणाचं वर्णन केलं, शत्रुघ्नाचं वर्णन केलं, कौशल्याचं वर्णन केलं, त्यानंतर सुमित्रेचं वर्णन केलं, कैकईचं वर्णन केलं, दशरथाचं वर्णन केलं. प्रत्येकामध्ये भाव आहे. कोण आहे दशरथ, कोण आहे कौशल्या, कोण आहे सुमित्रा, कोण आहे कैकई, याच्या प्रत्येक गोष्टीत भाव आहे महाराज. पण आपण संक्षिप्त त्यांनी श्रवण करतो आहोत ना, म्हणून त्यांनी पुढे प्रवास करूया. लक्षपूर्वक ऐका, वेळ अतिशय थोडा माझ्याकडे राहिलेला आहे. इथून त्या ठिकाणी आता सर्वांची वंदना करून आणि गोस्वामीजी त्या ठिकाणी महाराज कथेला प्रारंभ करतात. ही कथा त्यांनी सत्संगाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून सत्संग जीवनामध्ये घडावा, सत्संगतीतूनच कथा प्रगट होत असते. या कथेचे त्यांनी महाराज 4 घाट पाहायला मिळतात. रामकथेचे 4 घाट आहेत. याला मानस अशी उपमा दिली ना, मानस सरोवराची उपमा दिली. जिथे जिथे सरोवर असतो तिथे तिथे घाट असतात.